श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय मो भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम बबुए इनके पद वंदन कीजे ना से दीनने अलंकारी रम्या सिंहासनस्थम पदाम्बोज तेजस्पुरदी प्रदेशम विधिराजे सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे आनंद कंद श्री कृष्ण चंद्र भगवान की मामुनि ज्ञानेश्वर महाराज की अपने मन और वाणी को शुद्ध करने हेतु दो मिनट का नाम स्मरण करना है। एका हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने नाम घ्यायचे आहे की राधे राधे गोविंद गोविंद राधे चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैक अक्षरम् पुंसाम् महापातकनाशनम् वसुदेव सुतम् देवम् कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णमन्दे जगद्गुरुम् असंख्येय दिव्यानन्द कल्याण गुणगण निलय निखिल हेय प्रत्यनि भक्तवांचा कल्पतरु नंदनंदन श्याम सुंदर यशोदा किशोर आनंद घन दया सिंधु करुणा निधान भगवान श्री कृष्णाच्या चरणारविंदे नतमस्तक होऊन अलंकापुर पीठाधीश्वर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे मावली साधकांचे मायबाप वैष्णवा अग्रगणी अशा अनेक विशेषणाने उपयुक्त भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज भक्ती प्रेम मूर्ती नामदेवराया श्री संत नियोबाराया आदि करून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज अखिल वारकिरी संप्रदायातील संतांना मनोभावे वंदन करून विश्वमावली ज्ञानराजांच्या चरित्र रूपी गंगेमध्ये आपण सगळे स्नान करणार आहोत।
आज कथेचा विसावा आहे, कथेची सांगता आहे। ज्ञानोबांची कथारूपी गंगा मजल दर मजल करत करत आज श्रीकृष्ण रूपी समुद्राला ती प्राप्त होणार आहे। कथा गंगा आहे, पण त्या गंगेमध्ये आणि या गंगेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। काय फरक आहे महाराज? सुचित्वे सुची गंगा हुए आणि पाप ताप ही जाए, परी तेथे आहे बुडणे। पण ती गंगा महाराष्ट्रात नाही, ती गंगा लांब आहे। पैसेही खर्च करावे लागत आहे आणि वेळही खर्च करावी लागत आहे, पण ही कथारूपी गंगेकरता एवढा वेळ देण्याची गरज नाही। अगदी 2 तास बसले, 3 तास बसले बस झालं, पैसे खर्च करण्याची गरज नाही। तीही गंगा पुण्य उत्पन्न करते आणि ही गंगा पुण्य उत्पन्न करते, पण त्या गंगेमध्ये आणि या गंगेमध्ये आणखीन एक फरक आहे, ते तिथे जावं लागतंय। ही कथारूपी गंगा आपल्या दारापर्यंत येते, तिथं जावं लागतं। ही गंगा या ठिकाणी येते, आणखीन एक फरक आहे कथारूपी गंगेचा, संत चरित्र रूपी गंगेचा आणखीन एक फरक आहे। त्या गंगेमध्ये जर बुडालो, अर्थातच त्या गंगेमध्ये जर आपला पाय घसरला, तर तिथे बुडण्याची शक्यता आहे। पण या ठिकाणी जर आपलं मन बुडालं तर आपला बेडा पार आहे। अवीट मधुर गोड अशी ही संत चरित्राची गंगा आहे। ज्या माणसाला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये पुण्याची उत्पत्ती व्हावी आणि आपलं या जन्माचं नाही तर जन्मोजन्मीचं पाप नष्ट व्हावं असं ज्या जीवाला वाटत असेल, त्यांनी या कथेचा नक्की विचार केला पाहिजे। चरित्र कोणाचंही होत नाही, ज्याचं चारित्र्य आहे त्याचं चरित्र होतं, चरित्र कोणाचं थोडी होतं। ज्याचं जीवन चारित्र्यमय आहे त्याचंच चरित्र होत असते। अलीकडच्या काळामध्ये कोणीही आपलं आत्मचरित्र लिहायला उद्युक्त झालेले आहेत, कोणी आपलं आत्मचरित्र लिहितात, त्या चरित्रातून काय घेण्यासारखं आहे बघा, काय घेण्यासारखं आहे? पण आमच्या ज्ञानराजांचं चरित्र हे परम शांती प्रदान करून देणारं चरित्र आहे। आज बोलत असताना वेदनाही आहे आणि आज बोलत असताना आनंदही आहे। आणि वेदना कशाची आहे आणि आनंद कशाचा आहे? वेदना या गोष्टीची आहे की आज आपला कथारूपी गंगा ही विसावणार आहे, समुद्राला प्राप्त होणार आहे, थांबणार आहे ही कथारूपी गंगा। उद्या काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर इथं पत्रावळी सुद्धा दिसणार नाही बघा, उद्या दिसणार नाही, काही दिसणार नाही इथे। म्हणून दुःख आहे, आनंद या गोष्टीचा आहे की आज परिसमाप्ती होते आहे। 2 गोष्टी तुमच्या पुढे मांडतो। संसार कधीही पूर्ण होत नाही आणि परमार्थ पूर्ण झाल्याशिवाय, ज्यानी ज्यानी आजपर्यंत परमार्थ केला त्याचा पूर्ण झाला, ज्यानी ज्यानी आजपर्यंत प्रपंच केला त्याचा कधीही पूर्ण झाला नाही। आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखतना तू पण तू तो ही तैसा झाला, देखत देखतना तू पण तू तो ही तैसा झाला। आजा मेला पंजा मेला बापही मसनाला गेला, पण काही पूर्ण झालं नाही बघा, प्रपंच हा पूर्ण होत नसतो। कोणीतरी तुमच्या हातामध्ये तो दिला, म्हणजे तुमच्या वडिलांनी तो तुमच्या हातात दिला, कधीतरी त्याच्या वडिलांनी म्हणजे तुमच्या आजोबांनी तुमच्या वडिलाच्या हातात दिला, तुमच्या पंजोबांनी तुमच्या आजाच्या हातामध्ये दिला, खापर पंजोबांनी पंजोबाच्या हातामध्ये दिला, ही परंपरा चालू आहे। पण कोणाचाही प्रपंच हा पूर्ण झाला नाही, त्याची व्याख्याच अशी आहे, संसरती इति संसार जो सरकता रहता है उसे संसार कहते, जो सरकता रहता है उसे क्या कहते हैं? कोण जाणे कोणा घडे उपासना आणि कोणकोणत्या रूपात येऊन सांगता येत नाही, म्हणून कोणाचा तिरस्कार करायचा नाही, हे तत्व आहे कथेचं आहे की नाही? संसरती इति संसार, संसरती इति संसार जो सरकता रहता है उसे संसार कहते हैं। मेरे बाप आप सुन रहे हैं और हम आपको बता रहे हैं
ही कथा तुम्हाला अनायासे प्राप्त झाली, ही भक्तमालाची कथा आहे. ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र तर आपल्याकडून नाही पूर्ण होऊ शकणार, पण जिथपर्यंत भाव आपल्याला सांगता येईल तिथपर्यंत आपण सांगण्याचा प्रयत्न करू. ही भावकथा आहे. आजच्या कथेमध्ये मंचकावर उपस्थित भूषण महाराज आहेत, मंचकावर उपस्थित उमेशजी आहे, मंचकावर उपस्थित उत्तरेश्वर महाराज आहे, आणि आमचे हृदयस्थ राम महाराजजी आहेत. तबल्यावर तुम्ही आहेत दादा, आज पेटीवरही तुम्ही आहेत, आणि महाराज आपल्याला साथ करतायत. कालच्या कथेचा विचार आपल्याला करायचा आहे की कालच्या कथेमध्ये एक प्रसंग घडला होता. महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती आणि चालविणे भिंती, बैसुनिया नव्हे हा सामान्य महिमा संता. महिमा शब्दाचा अर्थ आहे महत्त्व. जोपर्यंत एखाद्या वस्तूचं, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या पदार्थाचं महत्त्व कळत नाही, तोपर्यंत त्या वस्तूविषयी व्यक्तीविषयी श्रद्धा उत्पन्न होत नाही. आढळला चिंतामणी पायी लुटी आंधळेपणे. वस्तूचं महत्त्व कळालं पाहिजे, व्यक्तीचं महत्त्व कळालं पाहिजे. सांगू द्या मला, तुम्ही ऐकता बघा सगळेजण, जरा कान उंच करून ऐका. इंदूर नावाचं शहर आहे, आणि त्या इंदूर नावाच्या शहरामध्ये एका बाबाचं कीर्तन होणार आहे. खूप मोठी गर्दी होणार होती. त्या बाबाच्या कीर्तनामध्ये जशी तुम्ही गर्दी केली ना, पाय ठेवायलाही जागा नाही. बघा आज तर खूपच गर्दी आहे, चौथा दिवस आहे नाही का, पाय ठेवायला सुद्धा काही नाही, आज जागा नाही. तशी गर्दी होती, खूप गर्दी होती, खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. काही माणसं मोटरसायकलनं आलेले होते, काही माणसं बैलगाड्याने आलेले होते. बस सगळी गर्दी होती. त्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असं होतं की या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्या कीर्तनाला हजर राहणार होते. काही माणसं कीर्तन ऐकायला आली होती, काही माणसं बाबाचं दर्शन घ्यायला आली होती, काही माणसं पंतप्रधानाला बघायला आली होती, काही माणसं सेल्फी काढायला आली होती. दुसरं काही नाही, बस यांचा जर आपल्यासोबत सेल्फी असला तर आपलंही वजन वाढेल नाही का, कोण कसा फायदा घेईल काही सांगता येत नाही. खूप ज्या बाबाचं कीर्तन होत ते बाबा एका बोळीमध्ये भाकरी मागत होते. ऐका, एका हातात गाडगे आहे, एका हातात खराटे आहे. अमरावती नावाचा जिल्हा आहे, त्या अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये, अमरावती नावाचा जिल्हा त्याच्यामध्ये कुठलं गाव आहे, गाडगे महाराजांचं गाव कुठलं आहे, शेनगाव, शेनगाव. या महाराष्ट्राने खूप संत दिले, खूप संत दिले, खूप संत दिले. असा एक तालुका नाही की त्या तालुक्यामध्ये संत नाही, असा एक जिल्हा नाही की त्या जिल्ह्यामध्ये संत नाही. या लातूर जिल्ह्यानेही खूप संत दिले, या लातूर जिल्ह्याने संत दिले महाराज, या लातूर जिल्ह्याने परंपरा दिली, या लातूर जिल्ह्याने राजकीय वजन दिलं, राजकीय वजन दिलं, सगळं दिलं या जिल्ह्याने. ऐकता होतो ज्या बाबाचं कीर्तन होत ते बाबा एका बोळीमध्ये भाकरी मागत होते, आणि ती माता मावली कडी लावत होती. पूर्वीच्या घराला कड्या होत्या, अजूनही जुन्या घराला कड्या आहे. काही दिवसानंतर, 50 वर्षांच्या नंतर, 100 वर्षांच्या नंतर घराला कड्या नसणार आहे. तंत्रज्ञान प्रगत झालं, फक्त नंबर सेट करायचा, तो नंबर सेट झाला की आपण तो उघडायचा, किंवा जसं मोबाईलला लॉक असते ना तसं दरवाजाला लॉक राहील नाही का, स्क्रीनवर असं करायचं नाही का, तुम्ही जो पॅटर्न ठेवाल आणि तो पॅटर्न असा केला की तो दरवाजा उघडला जाईल. राम महाराजांचंच वाक्य आहे, एवढं तंत्रज्ञान पुढे पुढे जाणार आहे.
खूप पुढे जाणार आहे. अजून तर काहीच नाही, पुढे खूप मजा येणार आहे. कडी लावत होती माय, बर का मावशी, बर का मामा, कालच्या कीर्तनातला मामा, कालच्या कीर्तनातली मावशी. काय महाराज, रात्री 3:30 वाजेपर्यंत रामभाऊ मी चर्चा करत होतो का, एकाच दृष्टांताच्या, सगळा गुताडाच झाला, दोराई झाली नाही आणि दोरी झाली नाही, काय झालं काय गुताडा. दोघच हसत होते, सगळे झोपले होते, रामभाऊ मी दोघच हसत होतो. त्याला म्हटलं मग रामभाऊ तुमच्या आवाजात हा दृष्टांत सांगा, रात्री आम्ही तो रेकॉर्डिंग करून घेतला, रेकॉर्डिंग करून घेतला, आता कुठेतरी सांगते ते. राम महाराज व्यस्त आलं पाहिजे, ते लोहचिमूक असतं ना, ते बरोबर लोखंडाला असं पकडत. कडी लावत होती आणि इकडून आवाज आला की हे मा भाकर दे ना, मा भाकर दे ना. तिला राग आला होता, त्या बाईला, त्या मावशीला राग आला होता. तिनं एकदा कडीकडे पाहिलं आणि एकदा बाबाकडे पाहिलं. तुला लाज नाही वाटत, तुला आमचंच घर बरं दिसलं रे, जाय की म्हणे पुढच्या घरी. आमच्या घरी नाही आहे बा. म्हणे मा भाकरी खाईल तो तुझ्या घरूनच खाईल. मा साधू हे उपकारा करताच आलेले असतात, इथे आले घर जाव, ते करतच असतात उपकार करण्याकरता. बरं, त्यांना मारा, त्यांना बोला, त्यांना शिव्या द्या, त्यांना काही करा. हा, अजामिळ्याच्या चरित्रामध्ये ते साधू आहे, तू मला बोलला तरी चालेल, पण तुझ्या बाळाचं नाव नारायण ठेव राजा. उपकारासाठी आलेले असतात. नीचे से मारे फत्तर ऊपर से फल दे, ही साधूची भूमिका. तुम्ही त्याला आंब्याच्या झाडाला दगड मारले ना, तर त्या दगडाच्या बदल्यात आंब्याचं झाड तुम्हाला दगड मारणारच नाही, तर ते आंब्याचं झाड तुम्हाला आंबा दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यांना तिरस्कार करा, त्यांचा तिरस्कार करा. रामेश्वरांनी तिरस्कार केला, बदल्यामध्ये तुकोबांनी त्यांच्या पदरामध्ये संतत्व दिलं, संतत्व प्रदान केलं, संतत्व, संतत्व प्रदान. हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय 14 टाळकऱ्यांचा. अरे, मिरची विकणाऱ्याला साधुत्व दिलं, मिरची विकत होते, कर्नाटक प्रांतातून आलेले होते, 9 लाख उमरे आहेत, 9 उमरे आहेत त्या देहूच्या परिसरामध्ये. तिथं सुदुंबरे नावाचं एक गाव आहे, तो येत त्यातलं एक उमरा आहे, खालुंबरे आहे, 9 लाख उमरे. मिरचीचे व्यापार करणारा तो व्यापारी होता, त्या व्यापाराचं नाव गबरशटवाणी होतं. तुकाराम महाराजांची संगत लागली आणि त्यांनाही संतत्व प्रदान करून दिलं. संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे संत होते, मामाच्या घरी आलेले होते सुदुंबऱ्याला. दोन संत त्या गावात, तुकाराम महाराजांचे दोन टाळकरी मामाच्या गावी आलेले होते. गाई चारण्याचं काम करत होते. भंडारा नावाच्या डोंगरावर गाय हरवल्या होत्या, वर गेलेल्या होत्या. नांदुरकीच्या झाडाखाली महाराज भजन करत होते. भजनाचा प्रभाव असा होता की संताजी महाराजांचे पाय आपोआप तिथे खेचल्या गेले, आणि ज्यावेळेस खेचल्या गेले ना, तर महाराजांचा आणि त्यांचा दृष्टिक्षेप झाला. एकमेकाला बघितलं, यांनी त्यांना गुरु मानलं आणि तुकोबारा यांनी त्यांना शिष्य मानलं. 14 टाळकरांचा एक स्वतंत्र इतिहास. तुम्ही त्यांना प्रेमाने गेले तरी तुमचा उद्धार आहे, आणि तुम्ही त्यांच्या सोबत द्वेष केला तरी तुमचा उद्धार. अशा प्रकारे एखाद्या सोबत राग करायचा असेल, एखाद्या सोबत द्वेष करायचा असेल, ते कोणत्या फालतू माणसासोबत द्वेष करायचा नाही. मोठ्या माणसाचा द्वेष केला ना, आपोआप माणसं मोठे होतात. तात्पर्य हे, मा मी तुझ्या आजची भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तिला आणखीन राग आला होता, ती आता बोलत होती, म्हणे तुला मी भाकरी देणारच नाही. तुला माहित आहे आमच्या गावामध्ये एका मोठ्या बाबाचं कीर्तन होणार आहे, आमच्या गावामध्ये एका महात्म्याचं कीर्तन होणार आहे, त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू येणार आहे, मीही जाणार आहे, मीही तिकडे चाललेली आहे. असं म्हणत असताना आता बाबाच्या मुखातले शब्द होते, मा जोपर्यंत तू भाकरी देत नाही ना मा, तोपर्यंत तू बाबा कीर्तनच करणार नाही. का बरं कीर्तन करणार नाही? मी भाकरी देण्याचा आणि त्या बाबाचं कीर्तन न करण्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मा, जो बाबा कीर्तन करणार आहे ना, तो बाबा तुझ्या दारामध्ये भाकरी मागतो. मा तुझ्या दारामध्ये भाकरी मागतो. मा आता त्या मावशीने कडीचा हात सोडला आणि गाडगे महाराजांच्या पायावर पडली. माफ करा महाराज, चुकले मी. एक साधू माझ्या घरी आला आणि त्या साधूला मी ओळखू शकले नाही. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जी मावशी मगाशी असं म्हणत होती, भिकारड्या तुला आमचंच घर दिसलं रे, बस बस जा म्हणे पुढच्या घरी, ती माता आता ताटामध्ये भाकरी घेऊन बाहेर येते आणि बाबाला क्षमा याचना मागते.
याचा अर्थ असा आहे की बाबाचं महत्व कळालेलं आहे. जोपर्यंत वस्तूचं व्यक्तीचं महत्व कळत नाही तोपर्यंत श्रद्धा वाढत नाही. तोपर्यंत काय वाढत नाही? श्रद्धा वाढत नाही. ज्ञानोबांचा तिरस्कार आतापर्यंत एवढा झाला होता, खूप तिरस्कार झाला होता, आणि जे सहन करतात ना तेच साधू आहे. दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाचा दृष्टांत आहे की ते लोहाराचं घर आहे ना. लोहाराच्या घरी अनेक वस्तू आहे. लोहाराच्या घरी हातोडा आहे. तुमच्या गावात लोहार आहे? मावशी नाही, लोहार नाही. आपल्या गावात रत्नपारखे आहे, सोन्याचे व्यापारी आहे, लोखंडाचे. ज्या गावात सोन्याचे व्यापारी आहे ते गाव मोठ आहे. कुंभार दादा आहे ना गावात. कुंभार कुंभार नाही. अरे या लातूर उस्मानाबाद जिल्ह्याने गोरोबा काका दिले ना, असं काय करता? कुंभार नाही तुमच्या गावात आहे ना. सौभाग्य आहे या देशाचं की या देशामध्ये दारूच्या दुकानाला परवानगी आहे. दुर्भाग्य होत या देशाचं की या देशाचे मंदिर बंद होते. जिथून ऊर्जेचा स्रोत निघतो तो ऊर्जा स्रोत बंद केलेलं होत. असो काल आहे तसं नाही ना. काल आहे लोहाराच्या दुकानात सगळ्या वस्तू आहे. लोहाराच्या दुकानात एक वस्तू आहे जी परंपरेनं भरपूर पिढ्याने पिढ्याची. लोखंडाच्या त्या लोहाराच्या दुकानामध्ये अनेक हातोडे तुटले, अनेक छन्न्या तुटल्या, अनेक घन तुटले. घन तुटले ना, घन तुटले, सगळे तुटले. कैच्या तुटल्या, जंगल्या फाटल्या तुटल्या, पण ऐरणीला काहीही झालं नाही. ऐरण कधीच अशी उभी आहे आणि ऐरण अशी उभी आहे. दसऱ्याच्या दिवशी ऐरणीला बस पंचामृताने स्नान घातलं जाते, ऐरणीची पूजा केली जाते. सांगू द्या मला, ऐकता आहात तुम्ही बघा, ऐरणीची पूजा का होते? कारण ऐरण सहन करते. जे माणसं सहन करतात त्यांची पूजा होते. कथाकार व्यासपीठावर बसलेला आहे, या कथाकारांनी काही गोष्टी सहन केलेल्या आहे. भर दिवाळीच्या दिवशी घरची आठवण यायची रे. दिवाळीच्या दिवशी आठवण यायची आणि ती भाकर ताटात असायची रे राजा. आणि त्या भाकरीवर चटणी असायची. 5 रुपयाची पुडी आम्ही आणायचो चटणीची धर्मशाळेत राहत असताना. आणि त्याच्या त्या भाकरीवर जेव्हा आम्ही चटणी टाकत होतो तेव्हा घरची माची आठवण होती, आईची आठवण येत होती. कोणाला आठवण येत नाही? दिवाळीच्या दिवशी कपडे घालतात ना सगळे. दिवाळीच्या दिवशी सगळं केलं जाते. दिवाळीच्या दिवशी लाडू असते, चकल्या असते, करंज्या असते, सगळे असते. आणि त्या भर दिवाळीच्या दिवशी जर भाकरी खायची वेळ येत असेल तेही कालची भाकरी. कारण सणाच्या दिवशी सकाळची पाळी बंद असते मधुकरीची, संध्याकाळी 9 वाजता मधुकरी येणारी असते. दिवाळीच्या दिवशी आठवण येते आणि मग आपसुक डोळे ओले होतात आणि घरच्या आईची आठवण येते. आईची आठवण येते. भाग्यवान आहेत ते माणसं ज्याला माईची आठवण येते. नाही माहिती असे कितीतरी म्हातारे माणसं इथे बसलेले आहे की त्यांचं आईचं नाव घेतल्याच्या नंतर त्यांची ती आई आठवते त्यांना. ते लुगडं घातलेली आई, ती बस तिने कुंकू लावलेली आई आणि ती हक्काने मुलाला भांडणारी ती आई आठवते. आई आई गोपाल कृष्ण भगवान की जय. मुद्दा एवढा आहे जे माणसं सहन करतात ते मोठे होतात. ऐरणीची पूजा होते आणि ऐरणीची पूजा का होते की ऐरण सहन करते. ऐका माझं, तुम्ही खूप छान ऐकताय 4 दिवसापासून. ऐका माझं, थोडा वेळ शिल्लक आहे आपला. बघा बघा तुम्हाला त्रास असेल. कोण असा माणूस आहे की त्याला त्रास नाही? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. कोण असा आहे की ज्याला त्रास नाही? प्रत्येकाला त्रास आहे, प्रत्येकाला त्रास आहे. पण त्या त्रासातून जात असताना विधात्याला प्रार्थना करा की हे नाथ माझे हे दिवस जाऊ द्या, माझे हे दिवस जाऊ द्या. मी परत परत तोच विषय तुम्हाला सांगतो का? कारण खरंच जगामध्ये दुःख आहे हो. अरे तुम्हाला दुःख आहे ना. तुम्हाला 2 हात आहे, तुम्हाला 2 पाय आहे, तुमचं शरीर व्यवस्थित आहे. कधीतरी एखाद्या घाटावर बसलेल्या माणसाकडे पहा, त्याला हातच नाही, त्याला हातच नाही. म्हणजे हातं नसलेल्यापेक्षा हातं असलेल्याचं दुःख कमी झालं की नाही? त्याच्यातून वजा झालं की नाही?
सगळ्याला दुःख आहे. आपली भारतीय संस्कृती त्याच्यात त्याच्यात ही जी तत्वप्रणाली आहे ना, भारतीय फिलॉसॉफी आहे ना, इंडियन फिलॉसॉफी, ही खरंच गोड फिलॉसॉफी आहे, खूप सुंदर फिलॉसॉफी आहे. वारकरी संतांनी गावोगावी या फिलॉसॉफीला, नाही पूर्वीची माणसं आत्महत्या वगैरे असे करत होते हो, नाही डिप्रेशन हा शब्दच माहीत नव्हता याला मराठीत, डिप्रेशनला तणाव तणाव माहीत नव्हता. कुणाला कुणाला टेन्शन येत होतं, कोणी टेन्शन न मरत होते, पैसेवाले मरतात रे टेन्शन. हा शेतकरी धन धन दोन भाकरी हानतेता, मस्त झोप देता, लागलीच झोप लागते, कशी झोप लागते, पडल्या पडल्या झोप लागते. जगातला श्रीमंत माणूस. माझं वाक्य परत सांगतो मी तुम्हाला, वाक्य असं आहे की जे माणसं सहन करतात ते माणसं मोठे होतात, म्हणून सहन करायला शिका. एखाद्याची सासू असेल वाईट, एखाद्याची सून असेल वाईट, सहन करणं शिका. जे माणसं सहन करतात ते फार मोठे होतात. ज्ञानोबाराईने आतापर्यंत सहन केलं होतं, कचरा टाकला त्यांच्या अंगावर, निंदेचा कचरा टाकला. ऐका, इंद्रायणीचा स्पर्शही कर्मठांनी नाकारला होता. ज्ञानोबाराईंचं पुढं दिसणं सुद्धा अपशकून मानत होतं, अपशकून मानत होते. माणसं वाट बदलून जात होते, पगड्यावाले माणसं बस असे जात होते, ज्ञानोबाराईंचं दर्शन सुद्धा अपवित्र मानलं जात होतं. 725 वर्ष झाले बघा आता ज्ञानोबाराईंच्या दर्शनाला, खूप गर्दी आहे, 6-6 तास लागतात ज्ञानोबाराईंच्या दर्शनाला. आज ज्ञानोबाराई मोठे का आहे, कारण ज्ञानोबाराईंनी ती गोष्ट सहन केलेली आहे. कशा करता? जगाला, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. कालच्या कीर्तनातलं प्रमाण आहे दादा, संत काय येत असतात, काय बुडत हे जेवण न देख वे डोळा येतो आम्ही त्याच्याकरता आलेलो आहे, आम्ही वैकुंठवासी आलो. आपलं येणं वेगळं आहे, महाराजांनी फार गोड कीर्तन केलं, मला कान तृप्त झालं. आणि खरंच महाराज म्हणाले, काळाची गरज आहे अशी कीर्तन, अशीच कीर्तन होत होते. आपलं येणं निराळ आहे, अगा कर्मचे उरावे ते सुखदुःखी फळावे आणि तयाते भोगावया यावे देहा. आम्हीही येतो, आम्ही कशा करता येतो? आलो याची कारण कोणत्या? पण संत येतात, बोलले जे बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, हे तीन शब्द आहेत, खूप मोठं चिंतन. संत येतात जगाच्या उद्धारा करता येतात. वाक्य फार सुंदर देणार आहे, वाक्य असं आहे. हे जे वारकरी संप्रदायातील अखिल संत मानदे यांनी समाजात राहून कार्य केले, ते हिमालयात जाऊन बसले नाही, स्वतःच्या उद्धाराचाच विचार यांनी केला नाही. वाक्य ऐका बस, हिमालयातले संत निराळे आहे आणि समाजातले संत निराळे आहे. ऐका, समाजच त्यांनी हिमालय मानला होता, समाजच हिमालय. खूप प्रेम करावं लागते समाजावर, समाजावर समाज सुधरावा ज्या माणसाला वाटत असेल ना, त्या माणसाने समाजावर खूप प्रेम केलं पाहिजे, खूप प्रेम केलं पाहिजे. 2 तास येऊन निघून जाणं याला प्रेम म्हणत नाही, याला प्रेम म्हणते. खूप प्रेम असलं पाहिजे समाजावर, समाजावर खूप प्रेम असलं आणि अंतकरणापासून यांचा उद्धार व्हावा अशी तळमळ असली पाहिजे. लोकांना बरं वाटलं असं बोलू नये, लोकांचं भलं होईल असं बोललं पाहिजे. धर्म कधी 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 मागं पडतो, अधर्मी लोक पुढे जातात तेव्हा धर्म मागं पडतो, म्हणून धर्मवान लोकांनी मागं फिरायचं नाही असा इतिहास आहे, असा इतिहास आहे. या देशाने शास्त्राचीही पूजा केली आणि या देशाने शस्त्राचीही पूजा केली. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे आणि पंचदशी नावाच्या ग्रंथाचा ज्यांनी विचार केला, ज्यांनी तो ग्रंथ लिहिला, विद्यारण्य स्वामीजी महाराज, किती वेदांत तयार होता की एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. अरे बरेच ग्रंथ लिहिले त्यांनी, स्वतंत्र ग्रंथ. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो ना? बरोबर ऐकू लागेल मावशी, मावशी आवाज येते ना? बरोबर. हे 2 शब्द आमच्या भूषण महाराजांनी दिले, ते घेऊन चाललो बरं. हे सोपान महाराज पाकिट तर भरणारच नाही, सोडा, तिकटीचही देणार नाही म्हणे महाराज तुम्हाला. मी बरं ठीक आहे बाबा म्हटलं, पण हे 2 शब्द भूषणजींनी दिले. कुठले मावशी? ओ मावशी, मामा
उठा माय माय काय गोड भाषा आहे मराठवाड्याची अशी छातीला लावा वाटते. छातीला ती गोष्ट लावते माणूस जो अत्यंत प्रिय असते. ती जी गोष्ट तुम्हाला अत्यंत प्रिय आहे ना ती छातीवर घेऊन बस. पूर्वीचे विद्यार्थी सुद्धा झोपता झोपता काय करायचे म्हणजे वाचता वाचता तो ग्रंथ ते पुस्तक ते मराठीचं इंग्रजीचं तसंच छातीवर जाऊन मग मायनी काढावं एवढं प्रेम असलं पाहिजे. आता मोबाईल छातीवर असत असू द्या. बरं वाटलं आज मला बोलत असताना. सायलेंट वातावरण आहे सगळं. खूप प्रेम असावं लागतं समाजावर. ज्ञानोबारायणी आतापर्यंत सहन केलं त्याचा परिपाक कसा झाला? परिपाक झाला. काही माणसं खूप सहन करतात बोलत नाही बरं. मैशी पुत्रा मुखे एवढ्यावर जाय आपण आता पुढे जाऊ. बोलवणे ज्ञान दे म्हणे बोल रे आणि सगळ्या पंडितांनी सगळ्या शास्त्रींनी सगळ्या मोठ्या मोठ्या बस विद्वानांनी जेव्हा आपल्या पोथ्या आणल्या आणि रेड्याच्या मुखातून तो वेद ऐकत होते ना आपल्या पोथ्या दुरुस्त करत होते. रेडा बोलत होता जवळ जवळ 6 महिने राहिले म्हणतात ज्ञानोबाराय. कुठे? पैठण नगरीमध्ये. ज्या पैठणाने ज्ञानोबारायना घाटावर बसवलं तेच पैठण गुलाबाच्या फुलांनी ज्ञानोबारायांचं स्वागत करते. तुकाराम महाराज जगाला कंटाळून भामचंद्र घोराड विश्व भंडारा नावाच्या डोंगरामध्ये तिन्ही डोंगरामध्ये राहण्याचा प्रसंग आला होता. जवळजवळ एका एका डोंगरावर 6-7 महिने राहिलेला माणूस आहे बरोबर. एका एका डोंगराचं मग ती लाईट नसते. लाईट नसल्यावर मग ते माती रॉकेलच्या तेलाचा तो त्याच्यामध्ये तो मदात ठेवायचा आणि 5-6 जण असे त्याच्यात बसायचं असं पाहि केलेलं आहे बरं. तो खूप आनंद घेतलेला आहे. खूप आनंद मोठे कदम माऊलींचं 4th भाग पाठ चालू होता गाथ्याचा त्यावेळेस आम्ही तिथे होतो. भामचंद्रावर एक विशेष विलक्षण आनंद आहे. महाराज भामचंद्र डोंगरावर निघून गेलेले होते. महाराजांची मूर्ती आहे ती विंचू लावलेली मूर्ती आहे. तिथं विंचू लागलेली आहे. महाराजांच्या अंगावर सर्प खेळतायत. ऐका जगाचा जगाने त्रास दिला होता. कोपला पाटील पुढं गावीचे लोक आता मजबीक कोण झाली काय खावे आता कोणी कडे काय खावे काय खावे आता कोणी कडे जावे काय खावे आता कोणी कडे जावे अपमानाचे शब्द महाराजांच्या अंगावर येत आहे. कचरा टाकला जातो निंदेचा. रामेश्वर भट्टासारखा विद्वान दशग्रंथी ब्राह्मण खूप त्रास देतो महाराजांना. म्हणून वास्कर फडावर रामेश्वरांनी म्हटलेली आरती गायलेली आरती म्हणत नाही. आमच्या साधूला गावात राहावे कवन्या रे काय खावे कोणी कडे जावे काय खावे कोणी कडे जावे. श्लोक आहे श्लोक आहे. साधूचे रस्ते बंद केले जातात आणि मग जो त्रास देतो त्याला असं वाटतं की आम्हाला हा घाबरला. नाही. एक प्रसंग तुकाबारायांच्या जीवनामध्ये आणखीन असा आहे की महाराजांच्या अंगावर ज्यावेळेस पाणी फेकलं जात आहे. हा पाणी फेकलं जाते महाराजांच्या अंगावर. लोगावची घटना आहे. शिवबा कासाराची पत्नी आहे आणि तिनं उकळत पाणी महाराजांच्या अंगावर फेकलं सहन केलं. एवढा त्रास झाल्याच्या नंतर महाराजांनी 15 दिवस अनुष्ठान केलं. बघा कुठे? भामचंद्र डोंगरामध्ये 15 दिवसामध्ये
काय चमत्कार घडला, 15 दिवसामध्ये चमत्कार झाला, काय विठोबा भेटला निर्विकार, पांडुरंगाने मला दर्शन दिलं, ऐका। आणि मग ज्या ज्या रामेश्वर भट्टांनी महाराजांना त्रास दिला त्यांनी पालखीचा मान घेतला, महाराजांना पालखीमध्ये बसवलं, चुकीता पुळणीशी आणि म्हणून रामेश्वरी ज्या तुकोबारांच्या गाथ्यामध्ये जसे तुकोबारांच्या बंधूचे अभंग आहे म्हणे तुकया बंधू, तसेच रामेश्वर भट्टाचे अभंग आणि मग वाऱ्या हाती माप चाले सज्जना आणि कीर्ती मुख त्यांचे त्यांची कीर्ती कुठल्याही प्रकारचं कुठं कुठेच पोस्ट टाकायची गरज नाही, मला कुठलीच पोस्ट टाकायची, फेसबुकवर अपलोड करायची गरज नाही, युट्यूबलाही अपलोड करायची गरज नाही, तुमचे जर किती फॉलोअर्स असेल किती असतील एकाएकाचे इंस्टाग्रामला तुम्हाला किती लाख फॉलोअर्स नाही का, लाख तिथे पोस्ट टाकण्याची गरज नाही तुम्हाला। कीर्ती मुखे त्यांचे भगवंताचं सोशल मीडिया खूप जबरदस्त आहे, तो त्याची कीर्ती करतो, हे तर निमित्त आहे, हे मीडिया निमित्त आहे, देव त्यांचा चर्चा करतो। तू का म्हणे गायचे वैकुंठी सोहळा त्याही भूमंडळा, देव स्वतः त्यांचा प्रचार करतो। आणि मग ज्ञानोबांचा प्रचार व्हायला सुरुवात केली, एक वाक्य लक्षात ठेवा गड्या, आपला जोपर्यंत अभ्यास पूर्ण होत नाही ना तोपर्यंत प्रसिद्धीच्या प्रांगणामध्ये जाऊ लागतो, वैयक्तिक माझं म्हणणं आहे। आपला अभ्यास पूर्ण झाला आणि मग सगळं झालं आपलं की मग आपण प्रसिद्धीला गेलो पाहिजे, खरंच आपण लोकांपर्यंत आपले विचार पोहोचले पाहिजे, पण जोपर्यंत आपला अभ्यास होत नाही ज्या माणसाला ती अवस्था करता येते, दोन्ही याच्यावर आपल्याला खेळता येते, अभ्यासही करता येते आणि गोष्टी करता येते, तो खरंच भाग्यवान असतो। आपल्याला कोणी ओळखू नये ही एक भावना आहे, ही एक वृत्ती आहे वाचस्पतीची, नि तो स्वतःचं महत्व हरवले जात आणि मूर्खपणा आहे, मी पागल आहे, मी वेडा आहे, जड भरतासारखं जीवन, त्याला स्वेच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणं, परेच्छा प्रारब्धाने वागणं। कीर्ती मुखे त्यांचे नारायण, ज्ञानोबऱ्यांची कीर्ती व्हायला लागली आणि पैठणवाल्यांनी ज्ञानोबऱ्यांना ठेवून घेतलं, ज्ञानोबराय प्रवचन करत होते, ज्ञानोबराय कीर्तनही करत होते। कीर्ती मुखे त्यांचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण, स्वतः देव प्रचार त्यांचा करतो आणि प्रचार ज्ञानोबांचा झालेला आहे आणि अख्ख्या पैठण नगरीमध्ये ज्ञानोबांचं स्वागत होते आहे। तेच ज्ञानोबा आहे की घाटावर त्यांना जागा दिली आणि तेच ज्ञानोबा आहे की आता ज्ञानोबांचा सन्मान केला जातो। तरी सुद्धा एक घटना विचित्र आहे की ज्ञानोबांना कृष्णाजी पंतांकडे ठेवण्यात येतं आणि कृष्णाजी पंत देवकुळेंकडे ज्ञानोबा राहतात। काही लोक तरी तिरस्कार करतात, म्हणजे तुमचं साधुत्व काही लोकांना मान्य होतच नाही, तुम्ही काही तुमचं साधुत्व नाही मान्य। नारद भक्ती सूत्रामध्ये 3 सूत्र आहे, महासंगस्तु दुर्लभ अगम्य आणि अमोघश्च, महास एकतर साधू भेटतच नाही, बहु अवघड आहे संत। अवघड शब्दाला बहु हे विशेषण लावलं, नुसतं अवघड नाही बहु अवघड असे संत भेटी, मिलना कठीण है संत का, बड़ भाग से पाते कहीं गर पावे संयोग से, सतसंगति मिलती नहीं। एक तर साधु भेटत नाही, पुढचं वाक्य मला सांगायचं आहे, साधू भेटला ना तर साधू कळत नाही, साधू एखाद्या वेळेस भेटला ना तर तो कळत नाही। नारद महाराज सांगतात तो त्यांचा महिमा कळू देत नाही, अगम्य महिमा कसा आहे साधूचा, अगम्य महिमा आहे, कळत नाही महाराज, साधू कळत नाही, बऱ्याच लोकांना नाही कळत। बघा दृष्टी आहे,
चर्म चक्षुने साधू कसा ओळखता येईल? तिथं जानकी मातेला प्रश्न पडलेला होता, ती लीला जरी असली तरी प्रश्न. रावण रावण साधू वेशमे आया, रावण साधू वेशामध्ये आला. बहुरूपी दरी किंवा ज्ञानवांची ओवी संन्यासी पुढे चोरुणी नेली माझी भगिनी, जिथं बैराम दादा चक्कर मध्ये आले. नाही का बैराम दादाला हे कळलं नाही की अर्जुन महाराज आहेत म्हणून? नाही, अर्जुन महात्मा अगम्य. साधूचा महिमा काय? अगम्य आहे ते. खरे साधू कळत नाही. जगाचं नुकसान या दोन गोष्टींमुळे होतं. खरा साधू कळत नाही, खरा साधू कळत नाही. आणि जो साधू नाही त्याला आपण साधू मानून बसतो. नाही का साधू मानून बसतो. दोन्ही गोष्टी कठीण अशा प्रकारच्या. तरी ज्ञानोबारायांना न मानणारे लोक सुद्धा पैठणामध्ये आजही आहे. आणि मग आता ज्ञानोबाराय म्हणतात रेडा वदवला. संत चमत्कार करतच सहज त्यांच्याकडून तो झाला, सहज जाता जाता झाला, सहज जाता. आणि तो प्रसंग जर घडला नसता तर ज्ञानोबांनी रेडाही बोलवला नसता. ते ओळ मुक्ताबाई जर धावत गेली नसते, ते सगळं जर घडलं नसतं असं मला वाटतंय नसतं ते झालं नसता रेडा बोलला. संत चमत्कार करत नाही, सहज त्यांच्याकडून चमत्कार होत असतो, सहज जाता जाता. आता ज्ञानोबा दुसरा चमत्कार करणार आहे. हे पितृ पंधरवाडा चालू आहे आणि पित्रांना भोजन द्यायचं असते हे वैदिक सनातन परंपरा आहे. आपण अजून जपल्या खेड्यापाड्याने. इथं श्राद्ध करून तिथं त्यांना कसं काय पोहोचणार आहे? एक वारकरी होता पंढरपुरातली अशी गोष्ट आहे. आणि त्यांनी अशा ओंजळीमध्ये पाणी घेतलेलं आणि जर अर्पण करत होता असं. आणि मग आदित्याचे वारा नाव घेत असताना एका निर्मूलनवाल्याने पाहिलं. कोणत्या? काल तो धडाकाच लागला बाबा 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 बाबा. नंदी दृष्टीला नंदी दृष्टीला. आणि मनात एक वाक्य का मला आठवलं बाबा, म्हणाल का जिवंत नंदी यांनी विकले रे कसायाला. जिवंत नंदी विकले ना आपण कसायाला? कुठं गायी राहिल्या? कुठं गायी आहे भाटसावंगीमध्ये? कुठं गायी आहे? आहे गायी, कमी झाली. जर्सी असतील, म्हशी असतील, मावशी आहे की नाही? जर्सी असतील. नाही मामा, जर्सी असतील. आणि त्या वारकऱ्यांनी जेव्हा ते पाणी असं तर त्याला त्या पुरोगाम्याला जरा बरं वाटलं. तो पुरोगामी आला आणि तो पुरोगामी म्हणा लागला किती बावळट राहिले म्हणे तुम्ही वारकरी. मी इथं पाणी सांडू लागला धड धड आणि वर कसं काय पोहोचत. वारकरी म्हणे इकडे दोनच मिनिट थांब. किती मिनिट थांब? दोन मिनिट थांब. ते बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी ते आपले ओले कपडे फक्त पिळले आणि पिळल्याच्या नंतर तो वारकरी म्हणू लागला. बस त्याच्या आईला शिव्या द्यायला. आणि जसा जसा तो त्याच्या आईला शिव्या देत होता वारकरी त्याला पुरोगामीला जशा शिव्या देत होता तशी तळपळापासून तर मस्तकापर्यंत याची आग होत होती. काळवंडलेला चेहरा होता, लाल झाला होता. काळवंडलेला चेहरा लाल झाला होता. आता मारणार तो, मारणार तो. एवढ्यामध्ये वारकऱ्यांनी त्याचा हात धरला. कुणाचा? त्या पुरोगामी. तू का मारतो मला? म्हणे तू माझ्या आईला शिव्या देतो. म्हणे तुझ्या आईला मी शिव्या का देतो? त्याचं कारण असं आहे तुला मान्य करावं लागेल. काय मान्य करावं लागेल मला? तुला मान्य असं करावं लागेल की मी इथे पाणी पोहोचतो टाकतो ना ते माझ्या परमात्म्याला नक्की पोहोचते. जसं तुझ्या आईला इथे शिव्या दिल्याच्या नंतर तुझ्या अंतकरणाला लागते. तुझी आई तर कुठे आहे? नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, कुठे आहे? कुठे? ज्ञानोबांनी आता दुसरा चमत्कार करायला सुरुवात करणार आहे. सगळ्याला निमंत्रण दिलं. अमुक पंत, तमुक पंत, हे पंत, ते पंत, केशव पंत, उपाध्ये अमुक तमुक सगळ्यांना. पण सगळ्यांनी सांगितलं तिथे ज्ञानोबाचा मुक्काम आहे. तिथं आपण सगळे कट्टर कर्म ठाऊ. के कशा होत? आपण कट्टर कर्म ठाऊत. आपल्याला बस जाता येणार नाही, आपण जायचं नाही त्यांच्याकडे, पित्राला जायचं नाही. ज्ञानोबा म्हणतात काळजी करू नका. ते जर आले तर तुमच्या पित्राला, ते जर आले नाही तर तुमच्या पित्रापर्यंत हे जाणार नाही. असं का नाही होणार? तसं मी तुमचे पित्रच डायरेक्ट बोलावतो. मी काय बोलावतो? त्यांना पित्रच बोलावतो. देऊनी भोजन केले स्वर्गवासी, सांगतली ऐसी मात तेने. आगच्छन तू महाभागा विश्वदेवा महाबला, ये यत्र वीता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. हे मंत्र मनताक्षणी स्वर्गवासी पितर पात्रावर बसले. मोठा गोड प्रसंग आहे वेळेची मर्यादा. आणि धन 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 जेवण करू लागलंय. मंत्रघोष चालू होता. मंत्रघोष चालू होता.
केशव पंताचे वडील ताटावर बसलेले होते आणि हे यांनी सगळ्यांनी पाहिलं, बाप रे हे तर आमचे आजोबा, हे तर आमचे पंजोबा, हे तर आमचे वडील, हे आमची म्हातारी, नाही काय सगळे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं। आता मात्र ज्ञानोबारायांचा स्वीकार त्यांनी अशा प्रकारचा केला, त्यांना स्वर्गामध्ये पाठवलं, कोणाला पित्राला स्वर्गामध्ये पाठवलं। 2 मिनिटाचं नामस्मरण करूया, आम्ही आपली कथा पुढे नेऊया। गोपाल कृष्ण भगवान की जय। निरुत्तिनाथ ज्ञान देव सोपान काका, निरुत्तिनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई, निरुत्तिनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई, निरुत्तिनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई, निरुत्तिनाथ ज्ञान देव सोपान काका निरुत्तिनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई, 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 निरुत्तिनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई। ज्ञानोबारायांनी पित्रांना जीव घातलं आणि आता खऱ्या अवताराला, अवतार कार्याला सुरुवात होते। ज्याच्या करता ज्ञानोबाराई आले ते कार्य आता ज्ञानोबाराई करणार असतात। या पैठणला पूर्वीचं नाव आहे प्रतिष्ठान, काशीपेक्षा अधिक महत्व या पैठणाचं आहे। अनेक विद्वान लोक आहेत महाराज या पैठणाला। मग ज्ञानोबाराई 6 महिन्याचा कालावधी तिथे राहतात, करतात काय? म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण करायचं, संध्याकाळी हरिपाठ संपल्या जेवण, लगेच मग भारूड वगैरे घरी गेल्यावर आणखी काहीतरी करायचं, त्याच्या करता नाही आले महाराज। काय भोजन त्याची पद्धती आहे, सात्विक आहे, त्याच्यात राजस आहे, त्याच्यात तामस आहे। तुम्ही जसं अन्न खाल ना तसं अंतकरणाची वृत्ती होत असते। आता हे महात्मे सगळे वृंदावनाचा भाव आहे, प्याज लसूण आप खाते हो क्या? नाही नाही खाते, नाही खाते, खाते हो क्या? नाही ये तो हो मन नाही म्हणते मावशी, नाही जसं अन्न त्याच्यातही भिन्न भिन्न। बाबाजी तुम्ही आता इकडेच आहे, कांद्याचा वास जरी आला तर तुमचे ते फेकले जाते ना वास, का बरं असं?
त्याचं कारण आहे, तुम्ही जसं अन्न खाल तसं अंतकरणाची वृत्ती बनत असते, अंतकरण तसं बनत असतं. जसं तुम्ही पाणी वगैरे प्याल म्हणे तसं तुमचं भाव तयार होत असतो. खाण्याला परमार्थामध्ये असे काही फड आहे बघा महाराष्ट्रात की त्या फडामध्ये कांदा लसूण चालत नाही. आमच्या बारकीने शिक्षण संस्थेमध्ये कांदा लसूण नाही चालत. आणि आंजरेकरांचा फड आहे त्या फडामध्ये सुद्धा कांदा लसूण चालत नाही. बाकीचं माहीत नाही मला. वृत्ती अंतकरण मन भाव तयार होण्याकरता सर काही 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 घरामध्ये आपलं तिथे जेवल्याच्या नंतर ते तुपाचा घमघम सुगंध असते, सात्विक भोजन ते बनवलं जात असते, वृत्ती मस्त असते, वृत्ती चांगली असते. ऐका ज्ञानोबा राय यांचा दिनक्रम काय त्याच्यामध्ये वर्णन केलं. अध्यात्म ग्रंथ पाहती बैठ गीता संबोधनी जवळी असे भोगावती स्नान कालिका दर्शन वेदांत व्याख्यान परी काय करत होते ना सांगती पुराण रात्री हरी कीर्तन पैठणचे जन वेदियले असा दिनक्रम अध्यात्म ग्रंथ पाहती पैठणी. अध्यात्माचे जेवढे काही ग्रंथ आहेत निदान आपल्याकडून जास्त होत नाहीत तिकडे परभणी वगैरे त्या जिल्ह्यामध्ये महिला मंडळ विचारसागर सांगतात. केकरजवळा नावाचं गाव पाथरी तालुक्यात तर तिथल्या त्या मावशी विचारसागर ग्रंथ 10-12 महिला बसलेल्या होत्या. प्रक्रिया चालू झाली काय ते गुरुजींचे उपकार आहे रंगनाथ गुरुजींचे परभणीकरांचे काय उपकार तिथं मशी चारणाऱ्या बाया वेदांताच्या काय सांगतात प्रक्रिया उपलब्ध असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात त्या प्रक्रिया पहा काय अध्यात्माचे ग्रंथ अनेक ग्रंथ आहेत त्या ग्रंथावर चर्चा गीता संबोधनी जवळ गीता संबोधनी नावाचा ग्रंथ काय होता ज्ञानोबांच्या जवळ होता. भोगावतीचं स्नान आहे कालिकेचं दर्शन आहे आणि वेदांतावर व्याख्यान आहे वेदांतावर व्याख्यान करतात. पुराण सांगतात 18 पुराण आहे आपल्याला श्रीमद भागवत हे महापुराण आपल्याला माहित आहे. त्या पुराणामध्ये 3 पार्ट कुठले कुठले पुराणामध्ये 3 पार्ट कुठले कुठले महापुराण पुराण आणि उपपुराण जिथे 10 लक्षणाचा विचार आहे ते महापुराण आणि श्रीमद भागवत हे महापुराण 2-4 लक्षणाचा त्या ठिकाणी विचार आहे. फक्त 2 लक्षणाचा विचार आहे असे काही पुराण आहे. त्याच्यामध्ये काही उपपुराण आहे काही उपपुराण आहे काही महापुराण आहे ज्ञानोबा राय ते पुराण सांगतात आणि रात्री हरी कीर्तन. वारकरी संप्रदायाची ही कीर्तन प्रणाली नारदापासून नाही आली मोठ्यांचा भीतीनेच बोलतो. वारकरी परंपरेची जी कीर्तन प्रणाली आहे ते नामदेव रायपासून कीर्तन हे होत त्याच्यात चार प्रकार नाम कीर्तन आहे गुण कीर्तन आहे लीला कीर्तन आहे आणि परत स्वरूप कीर्तन आहे स्वरूपाचे कीर्तन आहे. वृंदावन त्या भागामध्ये आपण राहलो समजा तर त्या कीर्तनाला नाम कीर्तन नामाचं कीर्तन नाही काय नाम कीर्तन युगल मंत्र किंवा महामहा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे वाटाळी हरे कृष्णा मना मना बाबा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 राम हरे
शेवटाया कृष्णा कृष्णा हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि बाबजन हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं गंगा शरणं यमुना शरणं गंगा शरणं यमुना शरणम् गोदावरी शरणम् सरस्वती शरणम् हरि 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 जवळ जवळ सहा महिन्याचा कालखंड गेलेला आहे. 6 महिन्याचा आणि साल होतं 1212 आणि त्या 1212 सालामध्ये पैठणातून निवृत्तीनाथांच्या पाठीमागे ज्ञानराज ज्ञानराजाच्या पाठीमागे सोपान काका सोबत मुक्ताई ऐका बाळोबा कोळी महादेव कोळी समाजाचा बाळोबा कोळी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले होते तो रेडा आणि पैठणातले काही माणसं निघाले रक्षण करण्याकरता रक्षपाल निघाले. जेव्हा तुम्ही मोठे होता ना ज्यावेळेस तुमचं जेव्हा तुमची उपेक्षित जीवन संपलं जाते आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे झालेले असतात त्यावेळेस तुमच्या सोबत समाज पाठी ऐका आपण ज्यावेळेस मोठं होतो ना त्यावेळेस जग सलाम करत असत. एक वाक्य लक्षात ठेवा आपण जेव्हा लहान असतो ना आपल्याला कुत्रे ज्यावेळेस विचारत नसते ना त्यावेळेस जर तुमच्या पाठीवर हात फिरवणारे माणसं असतील त्या माणसाला मरेपर्यंत विसरू नका बरं विसरू नका. अरे तुम्ही प्रसिद्धीच्या झोकात असतो ना तुमचा नातेवाईक तुम्हाला फार लांबचा असते फार लांबचा असतो तरी तो जवळ जवळचा दाखवण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर ही अवस्था आहे परमार्थाची गण आणि मूत्र काय सर्व हसत आहे ती मजा सर्व शब्द सर्व हसत आहे ती गेले याचे मनुष्य पण जो वरी चाले नंदा तो वरी म्हणे काय तो वरी दादा दादा आणि मग गुंठ्याला भावाला मार 18 20 पुणे जिल्ह्यामध्ये बरीच बहिणींचे दावे आहेत भाव बरेच ज्ञानोबांच्या पाठीमागे समाज चालायला लागला आणि तुमच्या पाठीमागे समाज चालायला लागला त्यावेळेस तुमची जबाबदारी असते. तुम्ही जर आदर्श म्हणून जीवन जगायचं असेल ना आमचे गुरुजी सांगायचे वा पूजनीय ज्यांच्याकडून आम्ही भागवताचं अध्ययन केलं ते आमचे गुरुजी असे सांगायचे की ज्याला आपलं जीवन आदर्श म्हणून घालवायचं आहे ना त्यांनी खोकलायचं असेल तरी अभ्यास करून खोकललं पाहिजे. कुठं खोकलावं कसं खोकलावं कसं बसावं कसं नाही बसण्याचं सुद्धा कारण तुमच्याकडे हे बघा तुमच्याकडे लोकांची नजर असते वाक्य तुमच्याकडे तुम्हाला मस वाटत असेल की आपल्याला कोणी बघत नाही मांजर आहे ते दूध कशी पिते घट्ट मिटून घेते. अरे तू मिटले बाई डोळे ते मावशी येते की नाही का पिते दूध डोळे मिटून जात मांजर पुढे काय मनी चोरट्या चाल बदलली वाटते कशी आहे चाल मूळ चाल कशी पिते पिते दूध डोळे जात मांजर पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मनी चोरट्याच्या काळी पिते चांदण्या
नारू नारू नारे ना ना नारू नारे उघड़ लाल देवा उघड़ लाल देवा उघड़ लाल देवा बई बई देहाची तिजोरी भक्ति ताच देवा देहाची तिजोरी भक्ति ताच देवा उघड़दार देवाता उघड़दार देवा उघड़दार देवाता उघड़दार देवा उघड़दार देवाता उघड़दार देवा ज्ञानोबांच्या पाठीमागे समाज चालायला लागला. ज्ञानोबा पुढे समाज पाठीमागून ज्या वेळेस तुमच्या चालायला लागतो ना, ऐका एक वाक्य परत देतो गड्या. हा तो समाज आहे डोक्यावरही आणि हाच समाज आहे तुम्हाला खाली सुद्धा पडतो. म्हणून तुम्ही तुमच्या तत्वाला धरून राहिलं पाहिजे, तत्व सोडायचं नाही. समाज ते वाक्य चुकीचं आहे. कोणीतरी लेखकाचं वाक्य आहे, कोणीतरी विद्वानाचं वाक्य आहे की तमाशाने माणसं बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधरत नाही. या वाक्याला मी काही तेवढा हे देत नाही. कीर्तनाने माणसं सुधरतात. किती माणसं दाखवते तुम्हाला की सुधरलेले. आमच्या कीर्तनात बंडू महाराज स्पेशल दारू त्याचं नाव म्हणजे त्याला पत्रिका जरी दिले तर सन्माननीय बेवडे साहेब असंच लिहित होते. आणि त्या आणि बरं हे मी सांगू लागलो बरं आम्ही रेकॉर्डिंग सांगू लागलो म्हणजे त्यांना बंडा बेवडा त्याचं नावच आहे. त्याचं काय नाव आहे बंडा बेवडा. बंडा बेवडा ऐका त्यांनी एका महाराजांचं कीर्तन ऐकलं. महाराजांचं नाव सांगतो खोडे महाराज म्हणून नाही. त्यांचं काय ऐकलं कीर्तन ऐकलं. महाराज तो बंडा संपूर्ण भारतामध्ये फिरला विदाऊट तिकीट आणि खूप त्यांनी चोऱ्या माऱ्या हे केला. आणि तो जेलमध्ये होता. बंडा कुठे होता बेवडा जेलमध्ये होता. ऐका छान ऐका बंडा बेवडा जेलमध्ये होता. आणि काही जेलर एवढे सुंदर असतात. पुण्यामध्ये एक जेलर आले होते मागे त्यांनी इंदुरीकरांचं कीर्तन जेलमध्ये घेतलं होतं. ऐका ज्ञानेश्वरीचं वाचन जेलमध्ये घेतलं होतं. तसं आणि आज कीर्तन काय तारखा खाली नाही आमच्या भागात. बंडाबाजी तारखा आता काय नाही खाली नाही. कीर्तनानं माणसं सुधरत नाही. किती मोठं उदाहरण कीर्तनानं माणसं सुधरतात. समाज ज्ञानोबांच्या पाठीमागे आहे. ज्ञानोबांचं रक्षण करण्याकरता कुराडी घेऊन काही माणसं पुढे चालतात. त्यांचं पण कालांतराने आडनाव आळंदीत आल्यावर कुराडे होतात. तेच कुराडी घेऊन पुढे चालतात ना तेच कुराडे. ज्ञानोबांचं छत्र धरणारे ज्ञानोबांचं बस आता आहे 1212 साल आहे. ज्ञानोबा पुढे करता करता म्हशीचा रेडा त्या रेडाचा मालक मागून या म्हशा नेवासासी आले प्राकृत पैकेले गीते लागले. हा प्रसंग रस्त्याने जात असताना पुढे सतीची पद्धत आहे. सती जाण्याची पद्धत आहे. वारला होता विचारा ती सती जाण्याकरता निघाली. सती जाण्याकरता जेव्हा निघाली होती ना ते भलं मोठं कुंकू लावलेलं आहे. सौभाग्याचे सगळे दागिने अंगावर लावलेले आहे. सती जाण्याची परंपरा होती भरपूर. तुम्ही राजस्थानामध्ये गेले तर राजस्थानामध्ये तो किल्ला आहे मला ते नाव आठवे ना आता की तिथे ते मोठं कुंड आहे धगधगत अजूनही. ते सगळ्या राण्यांनी तिथे जोहार केलेला होता. जोहार केलेला होता. जोहार कुंड आहे ते फार मोठं आहे. जोहार कुंड गेले आल्या होत्या राण्या. ऐका तुम्ही कथा ऐकताय सगळे तुम्ही कथा ऐकताय. सती जाण्याकरता माऊली निघाली आणि प्रेत चाललेलं आहे. इने भगव्या कपड्यामध्ये असणारे हे साधू पाहिले. अत्यंत तेजस्वी जटा असले मागे केस असले हे सगळे साधू पाहिले. आणि महात्म्याचं दर्शन घेऊन आपण सती जावं असं तिने विचार केला. आणि तिने ज्ञानोबांच्या पायाला स्पर्श केला. वाक्य ऐका ज्ञानोबांच्या मुखातून शब्द गेले सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव तिच्या डोळ्यातून आपसुक पाणी आलं. रोमांचित झाली होती. बाबा माझा पती बस निघून गेला आणि मी सती जाण्याकरता निघाली. महाराज तुम्ही गंमत करता. ज्ञानोबा बोलले या वाणीनं आजपर्यंत कोणाचं अंतकरण दुखवलं नाहीये आणि या वाणीने आजपर्यंत असत्याचा आधार घेतला नाही. सत्य बोलत राहिली ही वाणी माझी या सत्यवादाची वाचा केली बहुत गल्प.
आपण मिनिटाला 100 वेळा खोटं बोलतो. कुठपर्यंत आले हो? हे काय सर, आता कुठपर्यंत आले? बस तुमच्या घरी पोहोचतो. पण तुम्ही कुठे आहे? मी बस स्टँडवर आहे, तुमच्या घरी पोहोचायला लागलो. अहो पण अर्धा तास झाला, तिथेच कसं काय उभे तुम्ही? आमचं घर तर जवळ आहे बस स्टँड पासून, 3 सेकंद वाणीच एक तप आहे स्वतंत्र. वाणीचं एक आहे स्वतंत्र आहे. वाणीला एक दागिना आहे मौनाचा, ज्याला आपली वाणी छान असावी वाटते ना, त्यांनी थोडं मौन स्वीकारलं पुन्हा ऐकलं. अशी वाणी बोलली पाहिजे. शेखर महाराजांचं आता टेटसला गाजलं 30 सेकंदाचंच वाटतं की आपल्या बोलण्यातून कोणाची भोळी सुद्धा काय नाही गेली पाहिजे, वर नाही गेली पाहिजे, एवढं कोमल असलं पाहिजे. तुम्ही लका चोपदाराची मजाक घेता. वाणी ऐसी बोलिए कोई न बोले झूठ, ऐसे जगह पे बैठना कोई न बोले. काय लागत काय कबीर महाराज कागा किसका धनहरे कोयल किसको दे, मीठी वाणी बोल के जग अपना कर ले. साळू की मंजूर बोलत साळू की मंजूर बोलत साळू की मंजूर बोलत तुमच्या शब्दातून एखाद्याचा प्रपंच जोडला जात आहे. ऐका, तुमच्या शब्दातून एखाद्याचा प्रपंच मोडला जात आहे. मग तुम्ही विचार करायचा आहे जोडायचा का मोडायचा? जे माणसं जोडण्याचा विचार करतात ते मरेपर्यंत टिकतात, जे माणसं तोडण्याचा विचार करतात ते अगोदर जातात. आपल्या तोंडामध्ये दाती आहे, आपल्या तोंडामध्ये जिभही आहे. दात फोडायचं काम करते आणि जीभ गोळा करायचं काम करते. एका सप्त्याचे 3 सप्त होते कधी कधी, आणि काही महाराज 3 सप्त्याचे 1 सप्त करतात. 4 भावांची वाटणी आहे. काही काही महाराजांनी ती एकत्र केली. अरे एकत्र कुटुंब पद्धती तुम्हाला माहिती आहे, 4 भाऊ 4 ठिकाणी राहता येण्या एकत्र वाहा एकत्र वाहा. एका घराची 4 घरी मोडायचं आहे का जोडायचं आहे हा ज्याचा त्याचा भाव आहे. साळू की मंजूर बोलत साळू की मंजूर बोलत बोलविता धनी वेगळे. तू का म्हणे माझी कोणी अळंकारली वाणी, माझी वाणी कोणी अळंकारली? वाणी आमच्या कीर्तनकारांनी आमच्या कथाकारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. वाणी हेच आमचं धन आहे, प्रत्येकाचं निरनिराळं धन. भागवताचा पहिला दिवस प्रत्येकाचं वेगवेगळं धन आहे. तुझं धन जर तुला विचारलं तर तू काय मोटरसायकल सांगशील काय? मग तुझं धन जर विचारलं तर तुझ्या हाताची बोटं हे धन आहे. कोण विचारते तुला हे हाताची बोटं जर पंक्चर झाले तर? भाव पूर्ण श्रद्धांजली ग्रुपवर टाकतील लेकर म्हणून आहे. टाकतील का नाही टाकतील? लोक टाकती. सोपान महाराज लय व्यासंग आहे बरं. ते आता आपल्यातच राहू द्या. तबलेवाल्याचं धन त्याचं काय बोट आहे, एखाद्या गायकाचं धन त्याचं काय त्याचा गळा आहे. एकदा गळा गेला ना कोणी तू बसला तरी लोक म्हणते बाजूला सरक त्याला चाल म्हणू दे. तू कालपासून लय सब ठेव ठेव करत होता, बस माग सर तुझा गळा बसला. गळा हे गायकाचं धन आहे. ऐका, म्हाताऱ्या माणसाचं धन त्यांनी आतापर्यंत कमावलेली पुंजी आहे लक्षात ठेवा. इंदुरीकर 12 वर्ष अगोदर बोललेले या गोष्टी.
तुमच्याजवळ जर नसेल ना तर तुमचे सख्खे सुद्धा बाजूला होतात आणि फक्त तुमच्याजवळ असू द्या तुमची चुलत बहीण तुमची पुतणी सुद्धा तुम्हाला काका काका करत येते. लक्षात ठेवा, हे तुमचं धन आहे. हे तुमचं काय आहे की धन आहे. एखाद्या पेटी बाधकाला विचारा तुमचं काय धन आहे, तर त्याची हाताची बोटं ही त्याचं धन आहे. एखाद्या कथाकाराला विचारा तुझं काय धन आहे, तर वाणी ही त्याचं धन आहे. नाही तर बरेच कथाकार आहे वाणी नाही, बरेच कथाकार आहे वाणी नाही, वाणी त्याचं धन आहे. एखाद्या कीर्तनकाराला विचारा बाबा तुमचं काय धन आहे, गाथा ज्ञानेश्वरी त्याचं धन आहे. आणि एखाद्या वृंदावनातल्या साधूला विचारा बाबा तुमचं काय धन आहे, तर ते म्हणाल राधा नाम हेच माझं धन आहे. राधा नाम हे आमचं काय धन आहे. शेतकऱ्याला विचारा तुमचं काय धन आहे, शेतकरी म्हणेल मातीच हे माझं काय धन आहे, या मातीसाठीच मी बस 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 हे मातीच माझं काय. प्रत्येकाचं धन काय जी वेगळं वेगळं आहे. तुकोबारायांना विचारा महाराज तुमचं काय धन आहे. टाळ चिपुळ्या विठ्ठल आमचे जीव, टाळ चुकूया धन. एका व्यापाऱ्याचं धन त्याची कुशाग्र बुद्धी, एका व्यापाऱ्याचं धन त्याची कुशाग्र बुद्धी आहे, कुशाग्र बुद्धी आहे. बस ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणायला लागले, हे मा हे मा बस तू मला बोलली ना माझी असत्यवादाचं तप. या वाणीने कधी विचारच केला नाही, या वाणीने कधी असत्याचा आधारच घेतला नाही. ठेवा ते प्रेत खाली, खाली ते प्रेत ठेवण्यात आलं आणि प्रेताला आवाज दिला. प्रत्येक जीव हा सच्चिदानंद आहे. सच्चिदानी तो सद्गंध. सत्य म्हणजे काय, नित्य. आत्मा नित्य आहे, आत्मा काय नित्य. अपारत्वाची व्याख्या काय राम, देश काल वस्तू परिच्छेद रहितत्व अपारत्व. सगळीकडे आहे, सर्वत्र आहे. आत्मा आत्मा हा मरतच नसतो, तो सद आहे, तो ज्ञान रूप आहे, तो चिद रूप आहे, तो आनंद रूप आहे. उठा उठा सचिदानंद, दोन वेळेस आवाज आहे. उठा म्हटल्याच्या नंतर माय जसं लेकराला आवाज देते, लेकरू बिगिने जवळ येते, त्या पद्धतीनं ते उठूनच बसले. सच्चिदानंद ज्ञानराजाकडे पाहतात आणि ज्ञानराज सच्चिदानंद बाबाकडे पाहतात. ओवी सगळ्याला पाठी मेलो होतो. आता याचं पुढचं आयुष्य तुमच्या पायाला. आता ज्ञानोबा तुम्ही म्हणाल तसं, आणि मग ज्ञानोबांनी त्यांनाही सोबत घेतलं. सोबत घेतल्याच्या नंतर मंदिरच होते की तुम्ही आताही उत्खनन करा तर काय निघल तुम्हाला, मंदिरच निघल. मंदिरच होतं, ज्ञानोबाऱ्यांनी मंदिरच बोलवलं. मंदिरच त्या तिथे ज्ञानोबाऱ्या, त्या पैशाच्या त्या खांबाला ज्ञानोबाऱ्या बसलेले. जगातलं मोठं आश्चर्य आहे बरं, ज्ञानोबाऱ्या खांबाला टेकून बसले आणि निवृत्तीनाथांनी आज्ञा केली. निवृत्तीनाथांनी काय आज्ञा केली, ज्ञाना काय सद्गुरुदेवा, काय भाव असेल बघा, काय निष्ठा असेल, काय प्रेम असेल, तुम्ही काही शिकू नका. दुसऱ्याचा आदर करणं शिका बस, झालं आपली कथा संपली. दुसऱ्याचा आदर करा, तुम्ही जेवढा दुसऱ्याचा कराल तेवढा तुम्हाला मिळेल, प्रश्नच नाही मला. व्याजासहित आणि आदराचं व्याज जास्त असते, पटापटा मिळतो, पटापटा मिळतो. तुम्ही आदर करा, तुम्ही आदर करा, तुम्ही आदर करा, तुम्ही तुम्ही काय करा, दुसऱ्याचा आदर करा, तुमचं जग आदर करा. तुम्ही एखाद्याला बसायला जागा द्या, ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी बसायला जागा द्या. तुम्ही जर असं म्हणा, दुसऱ्या दिवशी जागा असली तरी ती माता मावशी ते पाय पाय काय करेल, पसरेल, त्या जागा सुद्धा तुम्हाला देणार नाही. तुम्ही जेवढा आदर द्याल दुसऱ्याला तेवढा आदर तुमचा जग करेल, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. आदर करा. एखादा कथाकार तुमच्या कीर्तनामध्ये येत असतो, एखादा कथाकार तुमच्या कथेमध्ये येत असतो, त्याचा आदर करा. बरं एवढंच येणार आहे ना कृष्णाजी महाराज आपल्यासोबत काय येणार आहे, एवढंच येणार आहे. आदर आदर महत्वाचा आहे, आदर महत्वाचा आहे. ज्ञानोबांनी त्या खांबाकडे बसलेले निवृत्ती दादांनी आज्ञा केली जाईल. एखाद्या वेळेस तुमच्या गावकऱ्याच्या मनात जर आलं की पुढं आपण सप्ताह करू वा, नाही का, मग पुढं इथून पुढं चालू करू आपण आपल्या लावलं रोपटं एका वर्षापर्यंतच नाही, काही सप्ते एकदम लय मोठा होते, एकदम नमूक होत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, सुरू केली ती परंपरा पुढे नेलीच पाहिजे. चुकीचा परंपरा पाळतो आपण, चांगली परंपरा काय पाळायला काय हरकत आहे, जास्त खर्च नाही येतो याला, खर्च येते म्हणता याला, जास्त खर्च नाही.
नाही मग पंक्ती मिळाल्या तर मग एकच शेवटच्या दिवशी पंक्ती करायच्या, आहे की नाही, शेवटी एकच पंगत करायची. मग निदान दोन दिवसाचा होईना, तीन दिवसाचा कार्यक्रम हा जसा एवढा मोठा केला आपण, ही सुरुवात आहे, सुरुवात आहे. असाच कार्यक्रम पुढेही चालत राहिला पाहिजे तुम्हाला म्हणण्यापेक्षा ज्ञानोबारांनाच ही प्रार्थना करूया आपण की ज्ञानोबाराय आमच्याही बुद्धीमध्ये प्रकाश पाडा आणि हा जो सोहळा आहे आमच्या गावामध्ये या दत्तनगर भागामध्ये असाच पुढे गेला पाहिजे. ऐका, ज्ञानोबारांना आज्ञा केली आणि ज्ञानोबारांना सांगितलं गीता आहे हे संस्कृतमध्ये, संस्कृत भाषा जगाशी कळी आणि म्हणून नारायणा दया आली करुणा आली. संस्कृत हे जगाला नाही करत आणि संस्कृत हे काही लोकांपुरतीच मर्यादित अशा प्रकारची ठेवलेली भाषा होती, तिचा प्रचार आणि प्रसार केलेलाच नव्हता. अत्यंत सुंदर भाषा आहे कुठली, संस्कृत भाषा. आणि आता घडलं असं की ज्ञानोबारांनी सातशे श्लोकामध्ये, सातशे श्लोकाचं 9000 ओव्या केल्या, मला 9000 ओव्या केला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकल अर्थ मुक्ती प्रकाश सारंग ओ देवा तुची गणेश सकल अर्थमती प्रकाश मने निवृत्ती दास अवधारी देते. एक वाक्य महत्वाचं, माझा मराठाची बोल कौतुके परी तो अमृतातही पैजा जा. मराठी 56 भाषेचा किती भाषेचा गौरव केला, 56. काव महाराज आम्ही ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले पण इंग्रजीतला एकही शब्द तिथं दिसला नाही, मी शिवसुद्धा दिसला नाही, नाही का, मी शिवसुद्धा दिसला नाही. मला हे कोणते शब्द माहीत आहे इंग्रजी भाषेतले, आंग्ल भाषेतले, दुसऱ्याचं काहीच नाही. काय ए फॉर ॲपल, ॲपल काय, ॲपल काय, ॲपल असते. बी फॉर बॉल, पुढे काय, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ए बी सी डी ई, ई फॉर एलिफंट, पुढे सांगत जा, फिश, तुमचे बदलत करणं आले लांब पडत, पुढे काय, जी फॉर, हा जी फॉर, जी फॉर गुगल, गुगल सारखा गुरु नाही, गुगल गुरु राव जाणे, छे फॉर झेब्रा, छे फॉर झेब्रा, काय मराठीची ताकद आई हो कख गंग छ कथ दन कथ दन उसने घेतले होते त्यातले स्वर एबीसीडी. इंग्रजी भाषेचा धिक्कार नाही करत मी, चांगला आहे का, इंग्रजी भाषा येणं हे काळाची गरज आहे. आमच्या राम महाराजाला मराठीमध्ये टाईप करता येत नाही, त्याला म्हटलं भूषण महाराजांचा नंबर सेव्ह कर, भू सापडायला, भू तर भळ सापडला तर ऊस सापडे ना अर्धा तास झाला. म्हटलं का हे काय करायला लागलं, 2 सेकंदामध्ये भूषण महाराजांचा नंबर सेव्ह केला मी मराठी. किती अवदशा आणून टाकली मराठी, किती किती तिला खाली आणून टाकलं मराठी भाषेला, किती खाली आणून टाकलं. अरे शिका तुम्ही, छान आहे, इंग्रजी भाषा आलीच पाहिजे, चव वापरला आलीच पाहिजे, कारण ती जागतिक लेवलची भाषा आहे. तुम्ही जर तुम्हाला जर ती येत नसेल ना तर तुम्हाला टॅक्सी बुक करता येत नाही, नाही का, तुम्हाला जर टॅक्सी बुक करता येत नाही, तुम्हाला काही ठिकाणी अडल्या जाता तुम्ही जर इंग्रजी भाषा जर तुम्हाला आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, पण मराठी विसरता कामा नये. मायच्या पोटातली भाषा आहे, मातृभाषा म्हणतात तिला, तिला कुठली भाषा म्हणतात, मातृभाषा, मातृभाषा कधी विसरता कामा नये. ऐका, सेल्फिस्टिक, हे पूर्व एक प्रकरण आलं होतं, कोणतं प्रकरण, सेल्फिस्टिक. मी म्हटलं कड्या हिला म्हणाव तरी काय, आपण अर्धा तास विचार केला त्या सेल्फिस्टिकचा, अशी असतील ती
अरे असे असते सेल्फिश स्टिक असे असते. आणि मग तिथून असं केलं का लगेच तो त्याचं सेल्फी निघते ऐका. आणि त्या सेल्फी स्टिकचा मराठीत आम्ही अनुवाद केला. सेल्फी प्रतिमा लांब आहे ना, लांबून ते काय करते ओढते खेचक आणि ते दांडा असते त्याला दंडिका ते पूर्ण जोडा. आता काय झालं आणि दुसरा काढत नाही स्वतः स्वतःला काढते. शब्द लावा स्वयं प्रतिमा खेचक दंडिका म्हणजे सेल्फी स्वयं प्रतिमा खेचक कृष्णाजी महाराज दंडिका. बरं सायकलला मराठीत काय म्हणतात बरं सांगा. मराठीत महाराष्ट्रात आहो ना आपण, मराठी माणसं आहोत ना आपण. सायकलला मराठीत काय म्हणतात कोणाला जर येत असेल तर खरंच सांगा. सायकल बायकोला बायको सायकल. तुम्ही इथं काही विचारत लागले का सायकलला काय म्हणता. गोपाल महाराज शास्त्रीजी त्यांनी सांगितलं सायकलला काय म्हणतात ऐका. द्विपाद चक्री म्हणजे सायकल. रेल्वेला झुक 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 आम्ही गाडी हवेच्या रेषा रात गाडी पळते मामाची बायको सुग्र माझा मराठाची बोल कौतुके. मराठी भाषा गोड भाषा सुंदर भाषा 56 भाषेचा आधार आहे. प्रत्येक पंचक्रोशीला मी अर्धा तासापासून ते प्रॅक्टिस करत होतो यावलाव जावलाव पण ते जमीन ना गेलं. ते पहा किती गोड शब्द आहेत ते. आ हा हा माय कालचा शब्द आहे महाराज भूषण महाराजांचा असे माय मामा किती गोड शब्द आहेत हे गोड असं आपलेसे वाटतात हे खूप जवळ. मराठवाड्याने हे दिलं आम्हाला माय शब्द मराठवाड्याने दिला. ऐका माय शब्दाची उत्पत्ती सांगतो बेस वाढवा. माय शब्द गायीने दिला ऐका. परत एकदा ऐका मा अशीच गाय हंबरत कमी करा. माय माय शब्द गायीने दिला आणि गायीसारखं वात्सल्य अजून कोणापर्यंत नाही. कोणत्याच प्राण्यात तेवढं वात्सल्य नाही गायीसारखं वात्सल्य. प्रत्येक पंचकृषीची भाषा ज्ञानोबारायांनी आणली. ज्ञानोबारायांनी आमच्या विदर्भाची भाषा आणली. काय आणली विदर्भाची भाषा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हालविल्या प्राणवाले तू जगातच ऐका. आमच्या भागामध्ये जर मला म्हणायचं असेल तर म्या म्हणतात. म्या केलं मी जवलो मी केलं म्या 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 शब्द ज्ञानोबारायांनी 56 भाषेला त्याचं स्थान दिलं. ज्ञानेश्वरी कुठं खानदेशाची भाषा काढा तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. तैशी देशीच आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासेने आणली. तीर संस्कृताची संस्कृत तोडून मराठी शब्द सोपाने सोपाने पूल शब्दाचा रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती म्हणून जनाबाई आग्रह करते वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. वाचायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. पाहायचं असेल तर पंढरपूर पहा. बरोबर आहे पाहायचं असलं काय पहा पंढरपूर. वाचा वाचावी ज्ञानेश्वरी डोळ्या पहावी. पंढरपूर का पाहायला सांगतात कारण देखो जी यारो पंढरपूर मी क्या क्या मजा होती. देखो जी यारो पंढरपूर मी पंढरपूर सांगा ना मग काय काय मजा असते पंढरपूरला.
पंढरपूरची एक मजा सांगतो, विषय पुढे नेतो, वेळेची मर्यादा पडू लागली. पंढरपूरची एक मजा आहे, आषाढीच्या दिवशी सकाळी सकाळी अगदी 2:30 निघायचं धर्मशाळेतून मठातून चंद्रभागेजीच्या बस चंद्रभागेच्या स्नानाला जायचं. चंद्रभागेच्या स्नानाला जात असताना महाराज आम्ही होतो दोघं तिघं जण, महाराज मंडळीच होतं आणि निघालो होतो. ते पाणबुडे महाराज होते बघा, विद्यार्थी जीवन होते तेव्हा, चालत आलेलो होतो आळंदीपासून पंढरीपूर नवीन पहिलं वर्ष. आणि त्या सगळ्याच्या ओले अंतर वस्त्र तिघाचे आम्ही त्याच्यात टाकले. गर्दीत फुल होती, प्लॅस्टिकच्या पिशवीला महाराष्ट्रात बंदी नव्हती तेव्हा, त्या कशाची अशी पिशवी होती, दोन कसे यायचे मावशी अशी 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 पिशवी होती ती. गर्दीत पिशवी सहत आम्ही घुसलो त्याच्या आणि ती पिशवी कोंबल्या गेली. पाणबुडे महाराजांच्या हातात ती पिशवी होती. मठापर्यंत येत असताना फक्त कसे होते, खाली पिशवीच नव्हते. काय होते, कसे होते, काय नव्हते, पिशवीच नव्हती. देखो जे यारो पंढरपूर में क्या क्या मजा होती. दाबून शिक बापरे, मठात जाईल तिथं पंगत बासुंदी म्हणू नका, काय ते सगळं मस्त नाही का. देखो जे यारो पंढरपूर में क्या क्या मजा होती. ज्ञानेश्वरी मध्ये अध्यात्म हा विषय. ज्ञानेश्वरी जगाला दिलेलं मोठं धन आहे, आपलं झालं असं का कमलकंदा आणि दरदुरी. नांदवून उपयोगीची घरी पराग सेवीची भ्रमरी यरा चिपुलीची उरी. पंडित जवाहरलाल नेहरूने पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. त्याचं हिंदीमध्ये भाषांतर आहे. भारत एक खोज वाक्य असं आहे त्याच्यामध्ये, की जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या भारतात झाले. हा पुढचं वाक्य ऐका, भारतात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले, महाराष्ट्रीय माणसं. पुढचं वाक्य ऐका, नंतर टाळ्या वाजवा. भारतात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. वाक्य किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. छाती फुगून येईल आपल्या महाराष्ट्रीयन माणसाची. आणि त्याच्या खालचं वाक्य, कानामध्ये शिशे ओतल्यासारखा भाव आहे. कसा, जगात जेवढे संत नाही तेवढे भारतात झाले, जेवढे भारतात नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. पण दुर्भाग्य या महाराष्ट्राच्या मातीचं की महाराष्ट्रातल्या माणसाला ते कळाले नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे, हे सन्मानाची गोष्ट आहे, हे आदर करण्यासारखी गोष्ट आहे. दुर्भाग्यहीन माणसं आहोत आपण. अरे कुठून तरी युरिका नावाची बाई या भारतात येते, आळंदीमध्ये येते बरं. युरिका, युरिका जपानची, जपानची. आम्ही तिला पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, नाही की नाही, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पोरांनी तिची मजा घेतात, पोरं आमचं सगळं आहे ती अजून. मला वाटतं वय तिचं आता जवळजवळ 65 दरम्यानमध्ये गेलं. आली तेव्हा 18 वर्षाची पोरगी होती, आता वय झालेलं आहे तिचं 65. सुरकत्या पडलेली आहे, बुटकीची आहे बिचारी. युरिका आहे तिचं नाव, युरिका आहे. तिनं ज्ञानेश्वरी जपानमध्ये ट्रान्सलेशन केलं त्या भाषेमध्ये, जपानमध्ये. विनोबा भावेंची अनेक पुस्तकं तिने जापानीज भाषेमध्ये काय केले, हे केले. म्हणजे दुरून कुठंतरी तो, दुरून कुठून तरी भुंगा येतो आणि कमलकंदाचा आस्वाद घेतो. पण त्या कमलकंदाच्या खाली त्या चिखलामध्ये राहणारा बेडू कमलकंदाचा मकरंदाचा आस्वाद घेत नाही. चिखल खात राहतो, चिखल खात राहतो, चिखल खात राहतो. ज्ञानेश्वरी सारखं रत्न आपल्या हातामध्ये आलं की किमान एक होवी. नामदेवरायांचा आग्रह काय आग्रह काय, नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देव आणि एकतरी होवी अनुभवावी, एकतरी होवी अनुभवावी. ज्ञानोबारायणी ती सांगावी आणि ज्ञानोबारायणी सांगितल्यानंतर बाबाजींनी ती लिहावी. शके 1212 ते टीका केली ज्ञानदेवी. काय पुढं, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकुलधारा. ज्ञानोबारायणी गीतेवर ट्रान्सलेशन केलं, भाषांतर ज्ञानेश्वरी झाली. पुन्हा आज्ञा दिली की अमृतानुभवाची निर्मिती झाली सर्वसामान्य माणसाकरता. ज्ञानोबांनी हरिपाठ नावाचा एक अलौकिक ग्रंथ अशा प्रकारचा लिहिला. आणि हे चौघे भावंड ऐका माझं, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली तिथे प्रणाम केला. प्रणाम केल्याच्या नंतर आज मोठं विशाल मंदिर आहे. खांबाला मंदिर असतात, अरे खांबाला मंदिर असतात, मंदिराला खांब असतात, मंदिराला खांब असतात. तिथे नेवाशामध्ये खांबाला मंदिर आहे, खांबाला मंदिर आहे, मध्यात खांब आहे, त्याच्याकरता मंदिर खांबासाठी मंदिर झालं. ज्ञानेश्वरीची जन्मभूमी आहे. हे सगळे निघाले बघा नेवाशापासून. एका बाबाचा आश्रम आहे,
त्या आश्रमात हे सगळे आलेले आहेत. आश्रमामध्ये खूप वास येतो बघा, खूप वास येतो. आणि आश्रमामध्ये लोकांनी मांजरा सुद्धा आणलेले आहेत, सडलेले कुत्रे सुद्धा आणलेले आहेत, म्हातारे म्हातारे माणसं असे प्रेताचे प्रेतच बसलेले आहेत. कुणाचा आश्रम आहे? चांगदेवाचा तो आश्रम आहे. ऐका बरं, हा प्रसंग खूप गोड आहे. चांगदेवाचा तो प्रसंग, चांगदेवाचा तो आश्रम आहे. वास यायला लागला. मुक्ताई विचारते ना, दादा हा दुर्गंध कुठून यायला लागला? म्हणे असं रस्त्याच्या बाजूला सडलेलं असलं काय असेल काय? ते म्हणे नाही, हा दुरून दुर्गंध यायला लागतोय. हे चौघे भावंड त्या ठिकाणी गेले, तर चौघे भावंड गेल्याच्या नंतर खच पडलेला होता असा सगळं. हा महात्मा एकदा समाधीला बसले की 6 महिने उत्थान होत नव्हती समाधी. समाधी काय नव्हती? उत्थान अशा प्रकारची होत नव्हती. मुक्ताबाई म्हणते, का बरं हे आणलेलं आहे? म्हणे बाई, हे आमचे महाराज ज्या प्रेताकडे पाहिल ते प्रेत जिवंत होत आहे, जिवंत होत. मुक्ताईने केलं काय? मुक्ताबाई म्हणते, अरे हे बघितल्यानंतर प्रेत जिवंत होते. मी एका क्षणात सगळ्यांना जिवंत करते. मुक्ताईने सगळ्यांना सांगितलं, इथं गर्दी करू नका, जा आपापल्या घरी. नाही का, सगळ्यांना हाकलून लावलं आणि तिथं हाड पडलेलं होतं त्यालाही असं घेतलं, फिरवलं आणि असं फेकलं बाहेर, तर त्याच्यातून कुत्रं बाहेर पडलं. हे निघून केलं, चमत्कार झाला, आश्रम साफ झाला, आश्रम सुगंधित झाला, आश्रम सुगंधित झाला. मजल दर मजल करत हे संत मंडळी पोहोचतायत पुढे. या महात्म्याने जेव्हा डोळे उघडले, तर डोळे उघडल्याच्या नंतर एकही प्रेत नाही, एकही प्रेत नाही, कुठलंच हाड नाही, प्रेत नाही. विचारलं जाते शिष्याला, का रे शिष्यांनो सगळे कोरोनामध्ये मेले काय? बॉड्या दिल्या नव्हत्या काय? इथं काहीच भेटलं नाही, नाही का, इथं काहीच नाही. हे कसं काय झालं? म्हणे बाबा, कोरोनामधल्या बॉड्या दिल्या नाही असं नाही, इथं 4 महात्मे आले होते आणि 4 महात्म्यापैकी एक लहानशी मुक्ताई आहे, ज्ञानराज आहे. त्यांनी काय केले? सगळे जिवंत केले. ऐका, चांगदेवाला दुय्यम दर्जा देऊ नका. चांगदेव योगी आहे. चांगदेव समजण्याचा प्रयत्न करू, वेळ कमी आहे आपल्याला, नाही समजता येणार. चांगदेव दिव्य योगी आहे. चांगदेव महाराज विचार करतात की माझ्यापेक्षाही कुणीतरी मोठा आहे. भागवतामध्ये गोड श्लोक आलेला आहे. श्रीमद भागवत असं सांगतंय, तुमच्यापेक्षा जो मोठा आहे त्याच्यापासून मार्गदर्शन घ्या, तुमच्यापेक्षा लहान आहे त्याला मार्गदर्शन करा, आणि तुमच्या बरोबरीच आहे त्याच्या खांद्यावर हात ठेवा आणि त्याच्यासोबत मैत्री करा. भांडण होण्याचा प्रश्नच नाही. एकच श्लोक तुम्ही डोक्यात उतरवा. कुठला? तुमच्या बरोबरीच आहे त्याच्यासोबत मैत्री करा. तुमच्यापेक्षा लहान आहे त्याला कमी वाजवता येतं, त्याला सांग बाळा हे असं नाही, प्रॅक्टिस करावं लागतं. सकाळी उठत जा, तू 9 वाजता उठत, सकाळी उठत जा, प्रॅक्टिस करत जा, मार्गदर्शन करा त्याला. तुमच्यापेक्षा मोठा वादक आहे तर त्याच्यापासून 1-2 बोलं घ्या. आणि महाराज सांगा ना, तुम्ही ते लग्गी भारी वाजवले, खूप सुंदर वाजवता महाराज तुम्ही, त्यांना गुरु बनवा, त्यांना गुरु बनवा, गुरु बनवा. आपल्यापेक्षा जो मोठा आहे. एखाद्या वेळेस काय होतं की आता कृष्णा महाराज खाली बसलेले, माझ्यापेक्षा वयाने कमी आहे, माझ्यापेक्षा वयाने कमी आहे, किंवा भूषण बसले माझ्यापेक्षा वयाने कमी आहे, किंवा आमचा राम बसलेला आहे माझ्यापेक्षा वयाने कमी आहे. यांच्यामध्ये काही काही विशेष विशेष गुण आहे. राम महाराजाला सगळे सोशल मीडियातले लोक ओळखतात, असा एकही माणूस नाही की त्या बोवाला कोणी ओळखत नाही, नाही का, सगळे त्याला ओळखतात. आमच्या भूषण महाराजांपासून काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत, ते मी घेता आल्या पाहिजे. आमच्या कृष्णा महाराजांपासून सोपानामध्ये, आमच्या सोपानामध्ये किती मोठी शक्ती आहे मला ते आता माहीत पडले, की सोपानामध्ये संघटन शक्ती आहे. की सगळे एवढे म्हणजे माझ्यासारख्या महात्मा ती कॅन्सल करून मला इथं बसवलं, नाही का, म्हणजे नाशिकची तारीख करून कॅन्सल करून इथं बसवलं, म्हणजे संघटन शक्ती, कौशल्य शक्ती, नम्रता शक्ती, आणि सगळ्यांना घेऊन एकत्रित कार्य केलं, सगळ्या गावाला घेऊन एकत्रित कार्य केलं. गावा हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाचं भंगता अवदशा होईल देशे. अरे सगळे शहराकडेच गेलेच ना, कधी कधी गावाचाही विचार केला पाहिजे, कधी कधी गावाचा विचार खरंच केला पाहिजे. सोपानामध्ये काही शक्ती आहे, प्रत्येकाच्या शक्ती घेता आल्या पाहिजे, समान शक्तीवाल्या माणसांसोबत मैत्री करता आली पाहिजे, आपल्याला गुरु करता आला पाहिजे. नाही म्हणे आम्ही त्यांच्या हातातून माळ घातली ना, आम्ही त्याच खडाचे एकनिष्ठ आहे, बरोबर मान्य आहे, मान्य आहे. पण दत्तात्रय महाराज म्हणतात की जो जो जयाचा घेतला गुण तशी गुरु केला मी जाणार. एका वेश्यापासून सुद्धा घ्यायचं असते रे, एका लोहारापासून सुद्धा घ्यायचं असते, पृथ्वीपासून घ्यायचं असते, पृथ्वीपासून घ्यायचं असते, आकाशापासून घ्यायचं असते, भ्रमरापासून घ्यायचं असते, मधुमक्खीपासून घ्यायचं असते, सगळ्यापासून घ्यायचं असते. गुरु आपल्याला करता आलं पाहिजे. माणसानं शिष्य नाही केले तरी चालेल, पण माणसाला गुरु करता आले पाहिजे. वाक्य जड आहे, फार मोठं वाक्य आहे. तुम्हाला शिष्य करता नाही आले तरी चालेल, पण तुम्हाला गुरु करता आले पाहिजे. गुरु से कोई नहीं है बड़ा, गुरु से कोई...
गुरु से चिंता मणि लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम। माझ्या पेक्षा जर मोठे असतील तर त्यांना त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे, त्यांना पत्र पाठवलं पाहिजे, पुरं पत्र पाठवलं, त्यांना आशीर्वाद द्यावा की त्यांना त्यांना नतमस्तक जर व्हावं, नमस्कार करावा, ते वयाने लहान आहे, आशीर्वाद जर दिला तर ज्ञानाने मोठे आहे। मुक्ताबाई म्हणे की हा चांग देव पुराचा पुराच राहला। सोपानाच्या मुखातलं वाक्य आहे, सोपान काका म्हणतात बरं झालं बाई यांनी चिठ्ठी कोरी पाठवली, अगोदर जर काही लिहून पाठवलं असतं तर ज्ञानदात्याने उपदेश कसा केला असता। 65 ओव्या लिहिल्या, किती ओव्या लिहिल्या जी 65 ओव्या लिहिल्या, एकही ओवी समजेना गेली आणि मग येण्याकरता तयार झाला। मला जर यायचं आहे, मला जर यायचं आहे तर हिंस्र असणाऱ्या वाघावर चांगदेव बसलेले आहे, चांगदेव बसलेले आहे। अतिशय क्लिष्ट असणारा साप, विषारी साप, तोही ताब्यात केला आणि चांगदेव खालून चालत आले नाही तर आकाश मार्गाने चालून आले। चौघे भावंड बसलेले आहे, निरोप पाठवला जाते की चांगदेव भेटायला येतो आहे। कशावर येतो? वाघावर बसलेला आहे, सर्पाचा चाबूक हातामध्ये आहे। बस आता 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 ही भिंतीवर बसलेले आहे। आज्ञा केली चालविली जड भिंती आणि हरली चांगली मोक्ष मार्गीचा सांगा ती भिंत चालवून। अरे जड आहे भिंत, भिंत चेतन नाही, भिंत जड आहे, जड असणारी भिंत ज्ञानोबाराईंनी काय केली जी अशा प्रकारची चालवली। एक दोन मिनिटाचं नामस्मरण आणि आता 20 मिनिटं शिल्लक आहे। धावत्या वेगामध्ये आपल्याला हे चरित्र बघायचं आहे, फक्त एका एका शब्दामध्ये चरित्र बघायचं आहे। पाठीचा कणा ताट करा आणि नामस्मरण करूया अगदी 2 मिनिटात। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद, तबल्यावाला इथं जात नाही, आपला ताल पक्का असा। असं वाटतं की माझं आयुष्य तुम्हाला द्यावं लागेल। वा भा शेवटच्या माणसापर्यंत भजन। कृष्ण गोविंद गोविंद माधव गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद माधव गोविंद गोविंद। याच्यात फायदा आहे तुमचा आहे, फायदा असा आहे नामस्मरणाने पुण्य होते ते जगाला माहिती, पुण्याविधी म्हणे समरस झाले, दर्शन आम्ही केले। हा मराठवाड्याचा ताल आहे मला, नाही तर आमच्या विदर्भात असं असं झालं असतं। वा वा वा, याचा फायदा असा आहे की आपल्या हातावर ज्या काही रेषा आहे, अदृष्ट नाश करणाऱ्या रेषा आहे, नामस्मरणाची ताकद आहे, अदृष्ट पूर्ण स्थापित सगळ्यात गोविंद गोविंद माधव गोपाल गोपाल, गोविंद गोविंद माधव गोपाल गोपाल, पंढरीचा पांडुरंग हर रखुमाई, पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रखुमाई, मनात भरली पंढरी जाई मनात भरले पंढरी काय नमनते माहे। कधी कधी आपली चाल लावून बघाव, भजन त्यांचं घ्याव, कधी कधी आपली चाल लावून मनात भरले पंढरी काय नमनते, मनात भरले पंढरी काय नमनते माहे, मनात भरले पंढरी काय नमनते माहे, मनात भरले पंढरी काय नमनते माहे।
नाथ भरले पंढरी गायन म्हणते आहे नाचत जाऊ त्याच्या गावारी खिया सुख देईल सावारी नाचत जाऊ त्याच्या गावारी खिया सुख देईल सावारी नाचत जाऊ त्याच्या गावारी खिया सुख देईल हरे राम हरे राम चांगदेव महाराजांचा हरली चांगयाची भ्रांती भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा पुढे 65 व्याचं पत्र चांगदेवची भेट मुक्ताई आंघोळी करत होते आणि चांगदेव महाराज तिथे जाण्याकरता धज्जावत होते तर मुक्ताबाईने उपदेश केला अरे सांगा म्हणजे तू अजूनही भेद पाहतो आत्मतत्व एक आहे उपाधी स्त्रीची असेल किंवा उपाधी पुरुषाची असेल आणि मग चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आज जन्मालो गुरुपुत्र झालो 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवाशी आणि आले लोटांगणी चांगदेव चांगदेवांचा नंतर मुक्ताबाईचा पुन्हा एक चमत्कार की नामदेवरायांना संत सभेमध्ये मोठा प्रसंग आहे नामदेवरायांना सुद्धा खेचराच्या माध्यमातून उपदेश करून दिला नामदेवरायांची परिच्छन्न वृत्ती जाऊन सर्वाभूती एक पाहे वासुदेव पुसनिया ठाव अहंतेचा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही होता कहा पग डारू देखे अनेरा आणि देखे तो सब त्याच्या व्यतिरिक्त अरे ए ए सांग सांग तुला वाचवणारा कुठे आहे म्हणे बाबा तू कुठे नाही सगळीकडे या खांबात खांबावरील आत मारिली दुर्जन विष्णू पुराणामध्ये हे प्रल्हादजीचं चरित्र फार गोड आलेलं आहे आणि सखोल आलेलं आहे भागवतातल्या बऱ्याच शॉर्टकटच्या कथा विष्णू पुराणामध्ये पद्मपुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये विस्तृत आलेल्या आहे 17 पुराणाचं वाचन करावं नंतर मग 18 पुराण हे भागवत लक्षात येते आपल्या भागवत कितव पुराण आहे 18 पुराण नंतर लक्षात अशा प्रकारचं येते परिछिन्न वृत्ती जाऊन नामदेवांना सर्वाभूती अनुभूती आली स्वरूपानंदाचा उद्धार ज्ञानोबारांनी केला एका वाक्यात चालू आहे आपलं नंतर विमलानंदाचा उद्धार केला हे विमलानंद चरोलीला राहत होते कुठे राहत होते चरोलीला आळंदीच्या शेजारी आणि हे तिकडे उत्तर प्रदेशातून आलेले ज्ञानोबारांची निंदा करायचे हे द्वैती होते दोन मानायचे आपला वारकरी संप्रदाय अद्वैती ते द्वैत करायचे शेवटी ज्ञानोबारांना जेव्हा ज्ञानोबारांचं त्यांना दर्शन झालं तर जे त्यांचे उपासक होते ते ज्ञानोबारांमध्ये ते दिसायला लागले विमलानंदाचाही उद्धार पुढे केला विमलानंदाचा उद्धार केल्यानंतर ज्ञानोबारांची तीर्थयात्रा आहे फार सुंदर आहे ती तीर्थयात्रा झाली भूतळातले सगळे तीर्थ ज्ञानोबारांनी पाहिले आहे ना ज्ञानोबारांनी देव विचारतायत संत विचारतायत कशी झाली तीर्थयात्रा कशा आहेत ज्ञानोबारांची संगती संत संगतीची काय सांगू सुकन आपण पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुग ज्ञानोबारांनी दिव्य कार्य केले मिळवले मांदी वैष्णव आणि ज्ञानोबाराय म्हणतात काम झाल्यावर थांबू नये थोडी मोठे माणसं ते आहे एकदा काम झालं निघून जात तुकाराम महाराज वयाच्या 42 वर्षी गेले गेला तो विमानी बैसू काम झालं होतं निघून गेलं तो का म्हणे आता उरलो उपकार महाराज निघून गेला तो बैसूनी गेला तो विमानी मोठे माणसं काम झालं ना निघून जातात थांबत नाही
फिल्डिंगच असते, जाण्याच्या अगोदर तिकीट बुक असते मला मोठ्या आहेत ना तुम्ही जायचं जायचं आहे जायचं आहे मोठे माणसं काम झाल्यावर थांबत नाही. देवा मला समाधी घ्यायची आहे, पंढरपुरामध्ये घ्यायची आहे. पांडुरंगाने सांगितलं झाडाखाली झाड वाढत नाही, खरंच वाढत नाही झाडाखाली झाड वाढते म्हणता नाही वाढव. जाऊ द्या झाडाखाली झाड वाढत नाही, फक्त गुरुचंच अंतकरण मोठं असते की मी लहान राहिलो तरी चाललं चालतंय पण माझा शिष्य मोठा झाला. पुत्राच्या बीजे पिता मायला वाटते लेकरू मोठं झालं पाहिजे, बापाला वाटते माझ्याही पेक्षा दांडग पहिलवान झालं पाहिजे असं बापाला वाटत. शेजारच्याला कधीच वाटत नाही की आपल्या बंगल्यापेक्षा याच्या सळ्यावर गेल्या पाहिजे, कधीच नाही. माणसाला प्रगती, कुत्र्याला गती, संताला अधोगती पावत नाही, है की नाही. झाडाखाली झाड वाढणार नाही ज्ञाना, इथं समाधी घेऊ नका. देवाचं त्यांचं ठरलं, तुमची जागा आम्ही ठरवलेली आहे. ज्ञानोबराय आता अलंकापुरीमध्ये आलेले आहे, स्वतः देव आलेला आहे. ऐका मोठा तो आहे बरं ज्याच्याकरता देव येतोय. आपण देवाकडे जातो हे सामान्य भक्ती आहे, पण देव आपल्याकडे येतो हे विशेष भक्ती आहे. पुतना देवाकडे गेली जावं लागलं, तिचा उद्धार केला प्रश्न. पुतना देवाकडे गेली, आपण जर बाहेरून बदललो ना, चांगलं वाक्य आहे बरं ऐका, आपण बाहेरून बदललो तर आपल्याला देवाकडे जावं लागतं आणि आपण आतून बदललो ना तर देव आपल्याकडे येतात. शबरीचं उदाहरण आहे, रोषे प्रेम दुणवटे पडी येत आहे. शबरी सवारी रासता आयेंगे राम, शबरी सवारी आएंगे राम जी, आएंगे राम जी, शबरी सवार रासता आएंगे राम जी, शबरी सवार रासता आएंगे राम जी. चुन चुन के बेर बजे हाथों से नाम ही, चुन चुन के बेर अपने हाथों से नाम ही, चाहे मीठा आएंगे राम जी, शबरी सवार रासता आएंगे राम जी, शबरी सवार रासता आएंगे राम जी. आतून बदल तर देव आपल्याकडे येते, बाहेरून बदललं तर देवाकडे आपल्याला जावं लागलं. कुठून बदलायचं आहे आता आपल्याला ठरवायचं आहे, बाहेरून बदलायचं आहे की आतून बदलायचं आहे. आतून बदलायचं आहे, वृत्तीतून बदलायचं आहे, विकाराच्या वर लात देऊन पुढे जायचं आहे, विकाराला खाली करायचं, आपल्याला वर जायचं आहे आणि देव आपल्याकडे येतो. ज्ञानोबऱ्यांच्या समाधीकडे, महासमाधीकडे तो विधेय. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली जाते, सगळे संत महंत येतात हा समाधीचा प्रसंग, सगळी रडारडी होते. मी आत नाही शिरणार तरी वरून जाणार होते, रडारडी होते. देवाच्या डोळ्यातून पाणी आहे. विधाता मृत्यू होईसी की हजारो लोग रोते, काय देव हजर आहे किती मती रूप कल्पिता कृष्ण भगवती सात्वत पुंगवे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से गोविंद नाम लेके, जब प्राण तन से देव रडायला लागला. रुक्मिणी म्हणजे देवा का रडता, देव म्हणतात देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हेच ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्या, धन्य धन्य धरातळी जो याते तुष्टी न्याय,
तो वाहते लटाळी वैकुंठ गुण जो करील याची यात्रा तो तारील सकळ भूत्रा सकळ ही पुढे पवित्रां याचे दर्शन अलंकापुरी शिवपीठ पूर्वी वेते होते निकंठ ब्रह्मादि तपोवृष्टे इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिने हनिशी इंद्रायणी इंद्र विषयी पंचक्रोशी यापासून येथे त्रिवेण गुप्त से भरवापासून बागरीचे पूर्वज माय दिशे प्रत्यक्ष जाना पार्वती भोवती वनवल्ल ऋक्षी येथे देव येऊनी होती पक्षी हे असे नित्य साक्षी असती नासती उदकी हे पंढरीऊनी सोपे जनाचे रवया पापे काही काळ गोपी आपोपे नचले अलग कापराशी ऐसे सांगता हरीशी प्रेम उसंडले रुक्मिणीशी मने धन्य धन्य दयाचे खुशी ज्ञान देव मी ज्ञानोबारायांसाठी नाही रडत मी त्यांच्या आई वडिलांसाठी रडते की काय खुश पवित्र आहे पाठीचा कणा ताट करा एक मिनटा करता डोळे मिटा ज्ञानोबारायांना आपल्याला समाधी द्यायची आहे नामा म्हणे आता नामा म्हणे आता लोपला समाधी देण्यात आली आणि ज्ञानोबाराय कुठेही गेलेले नाही आजही ज्ञानोबाराय समाधी संजीवन सजीवन समाधी झालेली सेवा याच ठिकाणी थांबवायची आहे थांबवत असताना की गेल्या चार दिवसापासून आपण एक कथा ऐकता बोलता क्षणी जे मी या कथेचा अभ्यासच केला नाही मला गॅरंटी होती मी कथा करेल म्हणून कारण भक्त मला वाचलेली आपण आणि मला स्वतःवर विश्वास होता की हे बघा श्रद्धा असेल तर लगेच विश्वास काय विश्वास आणि श्रद्धा एकाच ठिकाणी नांदणार आहे आणि मग ही कथा झाली कुठल्याही प्रकारचा अभ्यास केला नाही प्रामाणिकपणे सांगतो कुठल्याही प्रकारचा अभ्यास केला नाही ज्ञानोबारांना फक्त प्रार्थना केली आनंदीतून निघत असताना नागपूर करता म्हटलं कथा आहे आणि वेळ तर अजिबात नाही ज्ञानोबारा आहे तुम्ही सहकार्य करा आणि हे जे सगळं झालं हे फक्त ज्ञानोबारांनी वधवून घेतलं जसं रेड्यानी रेड्याच्या मुखामधून जसं ज्ञानोबारांनी वेद बोलून घेतले तसं त्यांचं चरित्र मोडकं तोडकं का होईना ज्ञानोबारांनी वधवून घेतलं आपलं काय मोठेपण आहे महाराज आपण कोण कुत्र विचारते आपल्याला संत मोठे आपला फोटो जर नाही लागला तरी चालेल पण ज्ञानोबा तुकोबाचा फोटो प्रत्येक घरी गेला पाहिजे आपलं चरित्र नाही झालं तरी चालेल पण ज्ञानोबारांच्या चरित्राचा गावोगावी प्रचार प्रसार झाला पाहिजे संतांचं चरित्र दिव्य चरित्र आहे आणि विशेष गोष्ट विशेष महत्वाची गोष्ट की आजच्या कथेमध्ये आमचे कृष्णजी आले एका सुदामाच्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण आल्यासारखा भाव आहे तुम्हालाही प्रणाम तुमच्याबद्दल काय सांगा मावशे किती गुलाबासारखे माहे तुम्ही सगळेजण तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही होता म्हणून कथा झाली बरं तुम्ही जर नसतात कथाच झाली नसती कारण वक्त्याचं बोलणं हे श्रोत्यांवर आधारित आहे ज्ञानोबारांनी तुमची स्तुती केली अहो अहो बरं का अहो तुम्ही महिषाची मूर्ती महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित अशी भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकार आला की तुम्ही स्वीकारलेलंच आहे चार दिवस हे मला पक्क माहीत आहे
आणि पुरुष मंडळाची खूप म्हणजे पहिल्या दिवसापासून कोण म्हणते परमार्थात फक्त तरुणच ऐका म्हातारे माणसं खूप आवश्यक आहे बरं घरातले म्हातारे एवढे आवश्यक आहे महाराज एवढे आवश्यक आहे आई बाप भागवतामध्ये गोड कथा आली नाही आई वडिलांच्या बाबतीतली नाभाग नभ खूप सुंदर आहे म्हाताऱ्या माणसाचा तिरस्कार करायचा नाही आणखी एक वाक्य लक्षात करा एक माझा ऐका गरीबाचा मी तुमच्यापेक्षा लहान आहे खरंच लहान आहे मी खरंच स्वतःला लहान समजतो आणि लहान आहे म्हणून समजतो आपली वागणूक कशी ठेवा की आपला जसा आपल्याला त्रास होतो ना दुसऱ्यापासून आपल्या आपल्याला जसा त्रास होतो दुसऱ्याच्या कृतीपासून तशी कृती आपण दुसऱ्याच्या बाबतीत करू नका म्हणजे तुम्हाला जर भर समाजामध्ये हसलो ना तर तुम्हाला छान वाटेल की असं कोणाला हसू नका हसू नका हसण्याने राम महाभारत घडलं बरं हसू नका होईल तेवढी मदत करा आलेले अर्थातच आमचे उमेश महाराज आहेत बरेच भागवताचे श्लोक तयार आहेत नंतर उत्तरेश्वर महाराज आहेत नंतर आमचे राम महाराज त्यांनी मारली होती चाट बर ते म्हणे मी वेळेपर्यंत हो हो करतो दादा आणि येतच नाही पण प्रेमाने जिंकताय त्या माणसाला सोपानांचं प्रेम त्यांच्यावर होतं म्हणून ते त्यांनी कॅन्सलच केलं वृंदावन नाही तर मला ते त्यांनी तेव्हाच मेसेज टाकला वृंदावन जानी तुझी पंढरपूरला नाही काय रंगपंचमी पंढरपूरला आपल्याला नाही देवाला त्या दिवशी केले जाते नाही तर मग आपणही गाणं जोडलं असतं पंढरपूर जाने म्हणा पंढरपूर विठ्ठल 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 पंढरपूर मे चंद्रभागा पांडुरंगाचे दरबारी बाई हसत नाच पांडुरंगाचे दरबारी बाई हसत नाच हसत नाच हसत बोल नंद के लाला की जय पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की आपण असं बोललो होतो मगाशी तर हे पहा म्हणजे सोपान महाराज असतील किंवा त्यांना दिलेला सद्गुरूंची कृपा असतील त्यांच्यावर किंवा त्यांनी आतापर्यंत केलेली साधना असेल आणि गावकऱ्यांचं सहकार्य असेल एकट्याचा नवे खेळ म्हणूनही मेळ एकट्याकडून नाही हो संघटन शक्ती असते कलियुगामध्ये संघटन शक्तीला फार महत्व आहे अरे भिकाऱ्याच्या लेखा हे आहे काय संघटना आहेत की भिकाऱ्याच्या अरे खरंच आहे संघटना रात्रीची संघटना निराळी मार म्हणजे रात्रीची वेगळी दिवसा वेगळी भिकाऱ्याच्या संघटना आहेत मार आपल्याही संघटना असल्या पाहिजे आपल्या आहे पण त्या कोरोनाच्या काळातच झाल्या कुठे गेल्या बिचारा काय गावकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे गावकऱ्यांनी मोठं नियोजन केलं या सप्ताहाचे नियोजन पुढच्या वर्षी याच पद्धतीने राहील अशी चिठ्ठी आली बरं आता तरी टाळ्या वाजवा भागवत कथा कोणाची होईल हे सांगता येत नाही म्हणजे तोपर्यंत जगल वाचल काही सांगता येत नाही आणि हे सगळे गुरुबंधू लेकरांचे कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने ही प्रार्थना आहे कीर्तनकार मात्र हेच राहतील बरं कीर्तनकार हेच राहतील आणि पूर्ण पंक्ती पुढच्या वर्षीच्या बुकिंग आहेत व्हेरी गुड व्हेरी नाईस वा आणि पुढच्या वेळेस आता हुरहुर लागायला लागली हा सप्ताह 7 दिवसाचा पाहिजे होता तुमचं काय म्हणणं आहे मावशी तुमचं काय म्हणणं तुमचं मामा मामा तर पुढेच म्हणून बसला मामा 7 दिवस पाहिजे 7 दिवस पाहिजे 7 दिवस पाहिजे सप्ताह श्रवण विधी म्हणतात भागवताच्या नियमानुसार झालेली विस्तारलेली वाणी अधिक न बोलता याच ठिकाणी थांबूया.